कल्याणी गौरवक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र आत्मा आणि आयुर्वेद व्यासपीठ कराड यांनी आज जो काही कार्यक्रम आयोजित केला आहे आयुर्वेद वनस्पतींच्या संवर्धनाच्या संदर्भात, ऍक्च्युली आता हा आता सध्याचा हॉट टॉपिक आहे औषधी वनस्पतीची लागवड आणि त्याचं व्यवस्थापन. माझी ओळख करून देताना श्रीपाद म्हणाला, ऍक्च्युली तो क्लासमेट आहे, पहिल्यापासून असंच बोलतो, त्याच्यामुळे तो औषधी वनस्पती लाखात लागल्या तर सांगा हे करा तसं. ऍक्च्युली तसं काही नाही आहे, काम छोटं आहे आपलं. मी प्रॅक्टिस करत नाही, पण वैद्यांना दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, औषधी वनस्पतींची उपलब्धता नसणं किंवा भेसळ असणं त्याच्यामध्ये, या अडचणींमुळे आता सध्या अशी परिस्थिती आहे की बऱ्याच वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, पण काही वनस्पती तरी बाजारात उपलब्ध आहेत, त्याच नावाने येतात. हे काय असेल हे शोधत असताना अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला, आणि आपल्या औषधांमध्ये ऍटलिस्ट आपण चांगल्या वनस्पती वापराव्यात, ते मिळत नसतील तर लागवड करावी म्हणून काही उपक्रम आपण चालू केले. आणि आजचा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये पूर्ण वेळेच्या बॅटिंगची जबाबदारी माझ्याकडे दिली, म्हणजे आता पूर्ण वेळ मला तुम्हाला झेलायला लागणार आहे. तीन टप्प्यामध्ये आपण लेक्चर थोडंसं हे करूया. पहिल्याच्यामध्ये या ठिकाणी बहुसंख्य सगळे वैद्य लोक आहेत, तर आत्ता सध्याचा जो काही क्रिटिकल इश्यू आहे भेसळ जी आहे औषधाची, जेव्हा औषधं मिळत नाहीत, रॉमटेरियल चांगलं मिळत नाही, त्याच्या संदर्भातला पहिला मुद्दा आपण अर्ध लेक्चर असा असणार आहे की औषधांमधली जी भेसळ आहे, अडल्ट्रेशन आणि अल्टरनेटिव्ह, म्हणजे पर्यायी वनस्पती जी आहेत, एखादी वनस्पती मिळत नाही तर त्याला पर्याय काय आहे, तर तो एक भाग असेल. कल्टिवेशनची गरज काय आहे हे थोडक्यात प्रेझेंटेशनने आपण, कल्टिवेशन आज करायला का लागणार आहे आणि तो शेतकऱ्यांसाठी कसा मोठा इश्यू राहणार आहे, किंवा कल्टिवेशन नेमकाच त्याची गरज काय, किंवा आज तो एवढा हॉट इश्यू का झाला, आणि दुपारच्या सेशनमध्ये थोडा मध्ये गॅप घेऊन आपण एक 10 वनस्पतींची ॲग्रोनॉमी जी आम्ही अनुभवली, आम्ही लागवड केली, त्याचं पूर्ण व्यवस्थापन किंवा लागवड कशी करावी आणि त्याची इकॉनॉमी, किती लागवड केल्यानंतर अंदाजे किती तुम्हाला उत्पन्न मिळेल आणि त्याची लागवड कशी करावी. 10 वनस्पती आपल्याकडे महाराष्ट्रासाठी ज्या 70-75 वनस्पती आहेत, पण त्यांच्यासाठी एक 8-10 वनस्पतींचं आपण थोडक्यात सांगू, त्याच्या स्लाइड्स खूप आहेत, ऑलरेडी उशीर झाला, त्यामुळे पुढे किती वेळ लागेल दुपारच्या सेशनला पुढे करायचं कळायला लागेल, पण बघूया. आजच्या पहिल्या याच्यामध्ये आपण असं करणार आहोत, पार्ट 1 मध्ये मेडिसिनल प्लांट्स, त्याचे अल्टरनेटिव्ह आणि अडल्ट्रेशन. स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत, बोलणार मराठीत आहे, त्यामुळे दोन्ही थोडं घेऊया. मगाच सांगितलं सर, अडल्ट्रेशन अल्टरनेटिव्ह आणि कॉन्झर्वेशन आणि कल्टिवेशनची गरज काय आहे हा पहिला विषय पहिल्या सेक्शनमध्ये. दुसऱ्या सेक्शनमध्ये काही कमर्शियल कल्टिवेशनसाठी कुठल्या वनस्पती निवडल्या जातात ते निवडाव्यात महाराष्ट्रासाठी, आणि त्याची ॲग्रोनॉमी असेल, आयुषच्या काही स्कीम्स आहेत NMPP च्या, त्या थोड्याशा याच्यात लिंक त्या साईटवर अवेलेबल आहेत खरं तर. आता अडल्ट्रेशनचा अर्थ काय होतो, नाही अडल्ट्रेशनचा मराठीमध्ये आपण भेसळ असं म्हणतो, पण अडल्ट्रेशनचा अर्थ बेसिकली असा आहे की एखाद्या वनस्पतीमध्ये त्याचं सब स्टँडर्ड मटेरियल, जे त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचं मटेरियल मिक्स केलं जातं, हे कधी केलं जातं तर त्याचे जेव्हा बाजारामध्ये दर वाढतात किंवा उपलब्धता कमी असते, म्हणजे बाजारामध्ये अवेलेबिलिटी नसते किंवा शॉर्टेज ज्यावेळेस निर्माण होतं, त्यावेळेला व्यापारी लोकांच्या डोक्यामध्ये काही कल्पना येतात किंवा जिथनं त्याचा उगम होतो त्याच ठिकाणी त्याचं अडल्ट्रेशन केलं जातं, ते केवळ क्वांटिटी वाढवण्यासाठी जे केले जातं त्याला अडल्ट्रेशन म्हणतात. म्हणजे आपल्याकडे धान्यसुद्धा आणतो तर त्याच्यामध्ये आपण गारगोटीचे तुकडे असतात, गारगोटीचे कडे असतात किंवा हे जसे असतात, जसं औषधामध्ये पण भेसळ असतं, तर त्याला म्हणायचं अडल्ट्रेशन. म्हणजे ते ॲक्च्युली त्याचा पर्याय नसतो, पण मिक्स वजन वाढवण्यासाठी, फक्त क्वांटिटी वाढवण्यासाठी त्याचा हे केलं जातं, त्याला अडल्ट्रेशन असं म्हणतो आपण. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट, थोडासा आवाज बोलतो, सबस्टिट्यूटचा अर्थ असा आहे की एखादी वनस्पती जर उपलब्ध नसेल मार्केटला किंवा शॉर्टेज असेल तर त्याच्याऐवजी काय वापरावं, हे ग्रंथकारांनी पण सांगून ठेवलेलं आहे, ही वनस्पती तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही दुसरी वापरा, त्याला आपण सबस्टिट्यूट म्हणतो. तर अशा वनस्पतीसुद्धा मार्केटमध्ये आता भरपूर आहे, म्हणजे आत्ता आमचा जो काही मागे उल्लेख केला अनंतमुळाचा जो इश्यू आहे, आमचं जे कमर्शियल कल्टिवेशन, ही वनस्पती ओरिजिनल नाहीच आहे अनंतमुळ, हे सुद्धा सबस्टिट्यूट ॲक्च्युली, आणि सबस्टिट्यूटची शेती आपण करून आज मार्केटला आपण ते देतो अशी परिस्थिती.
हे अडल्ट्रेशन आणि सबस्टिट्यूटला थोडासा त्यातला भेद झाला. आता अडल्ट्रेशनचे एक आपण थोडक्यात हे प्रकार बघूया की अडल्ट्रेशन कसं केलं जातं. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशनचे प्रकार, अडल्ट्रेशन का केलं जातं, अडल्ट्रेशन होऊ नये म्हणून काय करता येईल, त्याच्यावर थोडेसे सोल्युशन्स की कुठल्या स्टेजला आपण काय करू शकतो. अडल्ट्रेशन आणि अल्टरनेटिव्हचे काही एक्झाम्पल्स आहेत, ते ऑडिओ व्हिज्युअल आपल्याला दिसतील फोटोग्राफ्स, आता थोडे फोटो क्लिअर दिसणार नाही पण आत्ता बऱ्याच वेळी त्यांना असं थोडं शॉकिंग असणार आहे की आपण वनस्पती काय म्हणतो, काय नाव लिहिलेलं असतं आणि काय वापरतो. हे जेव्हा एक 5-15 स्लाईड्स तुम्हाला दिसतील तेव्हा असं लक्षात येईल की आपण हे वर्दच वापरतो, आपल्याला माहितीच नाही आहे की आपण त्याच्या खोलत जात नाही. अशा वनस्पतींचे काही उदाहरणं दिली जातील. आणि अडल्ट्रेशन करण्यामागची इकॉनॉमी काय आहे, हे अडल्ट्रेशन कोण करतं किंवा त्याच्यामध्ये भेसळ करण्यामागे खूप मोठी लॉबी म्हणता येईल किंवा त्याच्यामागे खूप मोठी इकॉनॉमी आहे. ही भेसळ सहजासहजी कोणी करत नाही, कारण याच्या सगळ्यात शेवटी प्रत्येकाचं एम ऑब्जेक्टिव्ह असं असते की मला पैसे मिळावे. मी व्यापारी सुद्धा तोच विचार करतो की मला 4 पैसे मिळतील. हा माल ऑर्डर तर आहे, त्या कंपनीला रिक्वायरमेंट आहे, पण आता पुरवायची कशी, मालच नाही आहे. मग त्याच्यात अडल्ट्रेशन करणार, वजनाला वजन मॅच करणार, 50 किलोचं पोतं करून तुम्हाला पाठवून देणार. त्याच्यामागची इकॉनॉमी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की नेमका काय फरक पडतो, किती पैसे वाढतात. आणि हे सगळं करत असताना, हे फक्त थिअरॉटिकल नाही आहे, मी जे काही 20-25 वर्ष काम करतोय त्याच्यात जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते बऱ्याच वेळा ते हॅवॉक करणार आहे. म्हणजे असे काय अनुभव आहेत केशराच्या बाबतीमध्ये, ते तुम्हाला त्या स्लाईडच्या वेळेला मी सांगेन की लोक काय करू शकतात. आता अडल्ट्रेशनचे जर आपण प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये फिजिकल इम्प्युरिटीज ॲड करणं, म्हणजे समजा गुगुळ आहे, बाजारात जो गुगुळ येतो त्याच्यामध्ये फिजिकल इम्प्युरिटीज, म्हणजे जसे आपण याच्यात खडे मिळतात तसे गुगुळामध्ये दगड येतात, त्याचे साल येते, दुसऱ्या झाडाचे लाकडं येतात, ही त्याची फिजिकल इम्प्युरिटीज झाल्या. त्याच्यामध्ये मिक्स करणं, नंतर पुअर क्वालिटीचं रॉ मटेरियल, ते जे एक समजा गुगुळाचं 1000 रुपये किलोचं मटेरियल असेल पण आता मार्केटला द्यायचे, मग 400 रुपये किलोचं सब स्टँडर्ड दुसरं कुठला तरी किंवा लो क्वालिटीचं माती लागलेलं आहे ते मिक्स करायचं, मिक्स करून क्वांटिटी ॲडजस्ट करायची, रेट ॲडजस्ट करायचं आणि देऊन टाकायचं. म्हणजे कमी क्वालिटीचं कमी दर्जाचं एखादं प्रॉडक्ट त्याच्यात मिक्स करायचं आणि ते सप्लाय करायचं. कधी कधी तर असं होतं की मार्केटला डिमांड आहे पण आता द्यायचं काय मालच नाही आहे, मग त्याच्याऐवजी दुसरंच पाठवलं जातं. म्हणजे धमासा म्हणून आता एक आपण साधं सिम्पल सोपं उदाहरण आहे, धमासा हा खूप स्वस्त आहे, हा ड्राय झोनमध्ये येतो, वाळवंटी प्रदेशात येतो. राजस्थान गुजरात साईडला एक धमाशाची दुसरी स्पेसिस, धमासा नाही ॲक्च्युली ती वेगळी स्पेसिस, पुढच्या स्लाईडला दिसेल, तर ती स्पेसिस मुंबईला किंवा दिल्ली मार्केटला सरसकट धमासा म्हणून विकले जाते. आपल्याला असं वाटतं काटे आहेत खूप छान आहे काय प्रॉब्लेम नाही धमासाचे, तो धमासा नाही आहे, त्याला जवासा किंवा या वेगळ्या नावाने ओळखलं जातं. आणि धमासा म्हणून सगळ्या कंपन्या एक्स्ट्रॅक्शनला पासून सगळीकडे वापरतात. जर आपण पॅगोनिया क्रिटिका वापरला, ओरिजिनल स्पेसिस वापरली तर रिझल्ट तुम्हाला वेगळे येणार आहे ऑब्व्हियसली. मग अशा वेगळंच मटेरियल सप्लाय केलं जातं आणि आर्टिफिशियली प्रिपेअर्ड रॉ मटेरियल बऱ्याच वेळा दिलं जातं. आता वंशलोचन किंवा हिंगासारख्या गोष्टी आहेत, वंशलोचन हे आज जे बाजारात येतं हे 100% आर्टिफिशियल आहे. टंकण जे आहे, टाकणखार ज्याला म्हणतो आपण, टाकणखाराची लाही करतो, हे 100% आर्टिफिशियल आहे. गंधक हा मायनिंगमधला येत नाही, हे बाय प्रॉडक्ट आहे इंडस्ट्रीमधला, आणि तो गंधक आपल्याकडे आमलासार गंधक म्हणून येतो आणि तो आपण वापरतो औषध. असं काही मटेरियल आहे की जे आर्टिफिशियली प्रिपेअर्ड वापरलं जातं. आणि काही कॉन्ट्रोवर्सीज आयुर्वेदामध्ये बऱ्याच आहेत, त्यातले एक 2-4 उदाहरणं मी फक्त सांगणार आहे की एकाच नावाने 4 वनस्पती ओळखल्या जातात. तर महाराष्ट्रामध्ये एक वनस्पती एका नावाने येते तिलाच समजा, तर आसना आहे, तर आसना केरळमध्ये वेगळीच आहे, MP गेला तर वेगळीच आहे, महाराष्ट्रात वेगळीच आहे. त्यामुळे आपल्याकडे ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्याच्यावर खूप मोठं काम होण्याची गरज आहे. आणि बेसिकली असं आहे की गव्हर्नमेंटनी, आयुषनी, एक CCRS जे आपलं सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे त्याच्यातला बरंचसा स्टँडर्डाइज करायचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला एक ठोस की जगामध्ये एक ओळख असते ना प्रत्येक व्यक्तीला. अरविंद कडूस म्हणलं की हा जगातला एकच माणूस आहे, नाव भले 4 नावाची माणसं येतील, अरविंद कडूस नावाने 4 येतील, पण मी म्हणजे मीच आहे. तर मग त्याला एक बॉटनिकल नाव द्यायचं आणि ती वनस्पती म्हणजे रासना, ती वनस्पती म्हणजे शतावरी, ती वनस्पती म्हणजे मंजिष्ठा, अशी एक त्याची ओळख द्यायची. याचं काम भारतामध्ये झालेलं आहे आपल्याकडे आणि त्यानुसार वनस्पतीने एक त्याची ओळख दिली गेली. तर त्या वनस्पती आपण आयुर्वेदामध्ये औषधं वापरताना जेव्हा ग्रंथामध्ये येतं की रासना वापरावी, तर रासना म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटने निर्देश करून दिला आहे प्लुचल एन्सिलाटा वापरा, तर ती वापरावी.
आमच्याकडे रास्ता म्हणजे ही वापरतात आम्ही नाही ऐकणार असं म्हणणारे पण आहे, हे ते वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण जे स्टँडर्ड करून दिलेत ते वापरावे असा एक सर्वसाधारण नियम आहे. आता वजन वाढवण्यासाठी काय काय करू शकतात, एक उकळ्याचं उदाहरण आहे त्याच्यामध्ये, हे वाळू सालीचे तुकडे आणि आदरगम्स, आदरगम्समध्ये शिरशाचा एक डिंक येतो, शेवग्याचा डिंक जो असतो तो साधारण दाखवतो, साधारण तो मिक्स केला एक महिना दोन महिने मिक्स करून ठेवला की त्याला वास तसाच येतो, सवळी थोडी बदलते की आपल्याला काही लक्षात येते, तो कधी लक्षात येतो जेव्हा आपण शुद्धी करतो तेव्हा रबरासारखा चिकट टेक त्याच्यात गम वेगळा निघतो, तो गुगुळ नसतो, तो गुगुळ येतो अडल्ट्रेटेड आहे, मग तो कुठल्या झाडाचा डिंक आहे माहिती नाही, कारण बहुतांशी झाडांचे डिंक एडिबल आहे म्हणजे खाऊ शकतो, त्यामुळे त्याची भेसळ गुगुळामध्ये होते. पण गुगुळ असं आज अशी परिस्थिती आहे की गुगुळ हा भारताचा प्रॉडक्ट असून भारतातलं पूर्ण नामशेष झालं. गुगुळाची पुढची एक स्लाईड येईल त्याच्यामध्ये, राजस्थानमध्ये मांगल्यावास नावाचा जो जिल्हा आहे तिथे 176 एकर गव्हर्नमेंटची जागा आहे, तेवढ्या जागेत आता फक्त गुगुळ अस्तित्वात आहे, तो रिझर्व केला म्हणून. आणि गुजरातने आता एक 6000 एकरवरती गुगुळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली की जी पुढे भविष्यामध्ये तुम्हाला लोकांना त्याचा सप्लाय व्हावा किंवा आयुर्वेद इंडस्ट्रीला पुरवलं जावं. नाहीतर बहुतांश वेळा पाकिस्तानमधून आपल्याकडे इम्पोर्ट होतो, पाकिस्तानमधून येतो कारण युनानीमध्ये वापरलं जात नाही, गुगुळ जास्त वापरलं जात नाही, त्यामुळे ते त्याचे पैसे बनवतात म्हणून आपल्याला पाठवतो. तर अशा गुगुळामध्ये बऱ्यापैकी भेसळ होते, कारण गुगुळ आज 780 रुपये किलोनी मिळतो आणि 2000-3000 रुपयाने पण मिळतो, त्यामुळे त्याच्यात किती फरक असेल एक तुम्ही अंदाज लावलेला बघा. मर्क्युरीचं एक उदाहरण आहे, हे हेवी मेटल्समध्ये येतं, याच्यामध्ये नाग आणि वंगाची भेसळ होते, कारण त्याचा तो इझिली मर्क्युरी त्याला ॲक्सेप्ट करतो. तुमच्या बॉटलमध्ये 100 ग्रॅम तुम्ही वंग टाकलं 30 किलोच्या बॉटलमध्ये किंवा 1 किलो टाकलं तरी ते लगेच ॲक्सेप्ट होणार, हलवल्यानंतर तुम्ही वेगळं करायचा प्रयत्न केला तरी होत नाही, जोपर्यंत त्याला तुम्ही डिस्टिल करत नाही तोपर्यंत होत नाही. मर्क्युरीची कॉस्ट आज 3.5 लाख रुपये बॉटल, 34.5 किलोची बॉटल येते 3.5 लाख रुपये, 10,000 रुपये किलो मर्क्युरी आहे. आणि वंग किंवा नाग मिळतं हे 60 रुपये किलो, त्यातलं लीड ज्याला म्हणतो ना आपण 100 रुपये किलोचं वस्तू आहे, ती 1 किलो टाकली तुमच्या 34 किलोमध्ये तरी मला कळणार नाही. तेव्हा अशी भेसळ होते व्यापाऱ्यांकडून होते. हिंग जो आहे, हिंगामध्ये आपल्याला माहिती बाजारात वापरतो तर गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलेला असतो, तर प्युअर हिंग आपल्याला मिळत नाही, कारण प्युअर हिंग इथे कोणी घेऊन आलं तरी इथली कुठलीच माणसं बसू शकणार नाही, एवढा त्याला स्ट्रॉंग वास असतो. भावा मगाच्यामध्ये गुळाचा पाक करून टाकतात, आयत्या वेळेला मिळत नाही, भावा मगाच्या सीझनल असतो, एप्रिल मे मध्ये मिळतो, इतर वेळी तो मिळतच नाही. नागरमोथ्यामध्ये आपल्याकडे तुम्ही बघत असाल रॉ मटेरियल माल, तर ढेकळं खूप असतं, ते साफ करून कुणी देत नाही, हे फिजिकल इम्प्युरिटी झाल्या त्या मिक्स केल्या जातात. कपिलेमध्ये गेरूची पावडर असते, आणि कपिलेबद्दल पुढच्या स्लाईडला मी सांगणार आहे तुम्हाला. आता सेम कलर ओडर टेस्ट असलेले किंवा साधारण सगळं साधारण असलेले काही पदार्थ मिक्स करणं, मागाशी सांगितलं असं गुगुळामध्ये शल्लकी, शेवग्याचा डिंक, शिरीज बाबूळ, हरताळामध्ये पिवळे खडे टाकतात फक्त रंगवून. आता तीळ ऑइल जे आहे बाजारात येतं, आपल्याला असं वाटत असेल आपण तीळ ऑइल खूप छान वापरतो, म्हणजे कॉलेज लाईफमधला आठवत असेल तर तो वास अजून डोक्यात बसला आहे, ते तिला तीळ तेला ते मिळत नाही. गव्हर्नमेंटने स्वतःहूनच 30% भेसळीची परमिशन दिली, 30% तुम्ही सब स्टँडर्ड ऑइल मिक्स करू शकता, ही परमिशन आहे. मग तीळ ऑइल जर तुम्ही स्वतः 100 रुपये 150 रुपयाचं तेल विकत घेऊन तुम्ही तेल काढलं ना, तर तुमच्या तेलाची कॉस्ट घरात 300 रुपये लिटर जाते, आणि आज 95-100 रुपयांनी तेलाचं तेल बाजारात ब्रँडेड आहे, पितांबरीचं सुद्धा ब्रँड आहे, 102 रुपये किंवा 100 रुपये लिटरनी तेल मिळतं, 110 रुपये. हे कसं होत असेल तर याच्यामध्ये सब स्टँडर्ड कुठलं तरी ऑइल, आता बाजारात 10 रुपये लिटरने पाम ऑइल आपल्याकडे इम्पोर्ट होतं आणि ते बऱ्याच वेळा भेसळीसाठी वापरलं जातं, ते तिळतेलामध्ये कुठलं तरी चिकर मिक्स केलं जातं. हिरडा बेरडा आवळा, आता बरेच वैद्य लोक आहेत, चूर्णाची प्रॅक्टिस असते, आपण त्रिफळ चूर्ण आणतो, हिरडा बेरडा आणतो, तर हे व्यापाऱ्यांकडनं अख्खं दळलं जातं, हे आपल्याला माहिती नसतं, आपल्याला असं वाटतं की टर्फोलॉजी पावडर मिळते, पण तुम्ही तुमच्या व्यापाऱ्याला विचारा तू काय करतो बोला, तर त्याच्याकडे पोतं येत पण नाही, आलेले पोतं गिरणीत जातं आणि दळून डायरेक्ट पावडर येते, मग त्यात सुतळ्या असतील, गेलेल्या मावा गुटख्याची पाकिटं असतील, ते सगळे दळली जातात, हे कुणाला माहिती नसतं. तर त्याच्यात बिया 60-40% साधारण बीचं पर्सेंटेज आहे, ते 40% बीसुद्धा दळलं जातं आणि ती पावडर आपण वापरतो आणि तरी आपण रिझल्ट घेतो, जर खरे चांगली औषधं वापरली तरी रिझल्ट किती येते. त्यामुळे हिरडा बेडा आवळा रिठा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बियांसकट दळल्या जातात, त्यापेक्षा स्वतः आणायच्या टर्फोला बाजूला करा, पावडर दळून आणा आणि मग औषधं वापरा, रिझल्ट अजून चांगले होते. अनंतमुळाचा आता सध्या खूप हॉट इश्यू आहे, मागच्या वर्षी 300 रुपये किलोपर्यंत रेट होता, यावर्षी 700 रुपीज किलोचा जागेवर रेट आहे, म्हणजे ते सुद्धा मिळत नाही, आंध्र प्रदेशमध्ये बॅन झाले, तर त्याच्यात आता काय करायला लागले त्याच्या ह्या फोटोनी दिसत नाही आहे, आम्ही त्यांनी निवड काढतो ही. तर अनंतमुळाची वेल जी आहे ही 8-10 वर्ष जुन्या वेली असतात जंगलामध्ये, तर त्याचा स्टेम साईज असा मनगटासारखा दणकतो,
तर मग ते अख्खं काढतात. त्यांना सस्टेनेबल हार्वेस्टिंगच्या कोणी त्यांना ट्रेनिंग दिलेलं नाही आहे, त्यामुळे ते काय करतात, मुळं काढायच्याऐवजी पूर्ण वेल काढायचे, पूर्ण तुकडे करायचे आणि छोटे छोटे चिप्स वाढवून ते सुद्धा मिक्स करायचे. म्हणजे 10% मटेरियल हे तुमचं अडल्टेटेड आहे, म्हणजे वरच्या वेलीचा भाग आहे तो ज्याच्यामध्ये व्हॅनिलिन कंटेंट नसतो, जे मुळामध्ये असतो तो त्याच्यामध्ये नसतो, तो मिक्स होतो. हे केवळ वजनाला वजन वाढावं आणि वाळवल्यानंतर पूर्ण बाजारात द्यायच्या आधी, ड्राय होण्याच्या आधीच काढतात 2 दिवस. म्हणजे मॉइश्चर कंटेंट 10-15% असतो, तो वाळवल्यानंतर तो 15% घट येते आणि मग वजन वाढतं. 700 रुपये किलोने असा माल मिळतो, म्हणजे तुमच्या दारात येईपर्यंत 900-950 होतो, तो व्यापाऱ्याकडे जाणार, तिथनं चूर्ण होणार आणि तुमच्याकडे येणार. तुमच्याकडे 1500 रुपये किलो 2000 रुपये किलोच्या खाली चूर्ण येणार नाही. ही आता अनंतमुळेची परिस्थिती. 2015 आम्ही ओळखली आणि पहिली लागवड केली महाराष्ट्रात 4 एकर. त्याचे पुढे फोटो आहेत. आता हे दुसरंच मटेरियल देणं, याच्यामध्ये धमासाहेब मगाशी सांगितलं असं की अल हाडी मारोरा म्हणून एक स्पेसिस आहे, ती धमासा म्हणून दिली जाते, जी अपेक्षित आहे पॅगोनिया प्लेटिका, त्याच्याऐवजी ही देतात. चित्रक मुळामध्ये बाबळीचे लाकडं जे असतात, फांद्या चित्रक मुळ ओरिजिनल मिळत नाही, ते साऊथला मिळतं, ते बाबळीचे लाकडं सरसकट घालून देतात, चूर्ण सेम होतं, काही तुम्हाला लक्षात येणार नाही, काही कळणार पण नाही आणि आपण त्याचे रिझल्ट घेतो. विशेष म्हणजे पटोले आहे, हे पटोल बरेच वर्षापासून कारले येत आपल्याकडे, कारल्याचं पंचांग येतं, पटोल येत नाही हे सांगून देतात की पटोल म्हणजे कारले येतं, तुम्हाला वेगळं काही मिळणार नाही. तर मग अशा स्पेसिसची लागवड का नाही करावी? आपण कडूपडवळ लावतो, त्याच्याऐवजी जर हे ओरिजिनल ट्रायकोसॅन्थेस कुकुमेरिना स्पेसिस आहे ती लावली तुम्ही, त्याचं शेती का नाही करू शकत? वैद्यांनी लावली एक समजा 10 गुंठे स्वतः वृद्धी लावली आणि पटोल वर्षभराचं वापरलं तर काय प्रॉब्लेम? हे करायला हरकत नाही आहे. आपण आज वेगळंच वापरतो, हे वैद्यांना पण माहिती नाही. मुळात आधी अखंड आणण्याचं प्रमाण कमी आहे. चूर्णाचा आपण ऑर्डर देतो, तो घरपोच मिश्री आणून देतो चूर्णाची आणि चूर्ण पण वापरतो. सुवर्णमाक्षिक हे मायनिंग आयटम आहे, हा बंद झाला आहे, मायनिंग बंद झाल्यामुळे ते मिळत नाही. तर त्याच्यामध्ये रौप्य माक्षिक देतात किंवा मग आर्टिफिशियली त्याच्यात आता कॉम्बिनेशन असते की सल्फर, आयर्न आणि कॉपर हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे. मग व्यापाऱ्यांनी डोकं लढवले की ते 3 भस्म एकत्र करून गोळे बनवतात आणि ते देतात तुम्हाला. हे पण आहे, हे सुरतमध्ये एक व्यापारी तो असं करतो आणि 50 रुपये किलो नी पावडर मिळते, मी विकत मिळते, तुम्ही भस्म बनवा आणि वापरा. कुठूनही तुम्हाला 3 कंटेंट आल्याशी मतलब आहे, ओरिजिनल सुवर्णमाक्षिक नाही. जिवंतीचा एक इश्यू आहे, आपण जिवंती म्हणजे त्याच्यात फोटो देईल असता, डेंड्रोबियम पिवळ्या रंगाच्या जे वापरत होते ते ॲक्च्युली जिवंती नाही आहे. जिवंती वेगळी स्पेसिस आहे, त्याला सुवर्ण जिवंती म्हणतात आणि ती म्हणजे वापरायला नाही पाहिजे. ते एक ऑर्किड आहे आणि ऑर्किडचं मल्टिप्लिकेशन खूप अवघड आहे निसर्गामध्ये. त्याला काही ठराविक कीटक येतात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करतात, ते सहजासहजी इझिली होत नाही. त्यामुळे आपण ते वापरत असू तर एक प्रकारे आपण त्याला तोडीला हातभार लावतो आणि निसर्गातनं नष्ट करण्याला एक हातभार लावतो. तर तो वापरू नये. ही कल्टिवेटेड स्पेसिस आहे जिवंतीची, लेप्टाडेनिया रेटिक्युलेटा, ती वापरावी आणि त्याच्यावर रिसर्च झालेला आहे, दूध वाढीसाठी खूप चांगला आहे. इव्हन व्हेटरनरी प्रॉडक्टमध्ये जिवंती बऱ्यापैकी वापरतात दुधासाठी. केमिकली प्रिपेअर्ड मगाशी सांगितलं जसं वंशलोचन हे आर्टिफिशियली आहे, 100% सिलिकापासून बनवतात. आपण जे तुमच्याकडे कमळशाप डबा तुम्ही वापरत असाल त्याचा अंधेरीमध्ये कारखाना आहे, मी तिथे स्वतः जाऊन आलो. त्याचे ते हौद लावलेले असतात, दररोज एक अवधात दुसऱ्या अवधात तिसऱ्या अवधात असं करत तो सिलिकापासून वंशलोचन बनवतो आणि आपण ट्युबरक्युलोसिसपासून सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचे रिझल्ट घेतो. नंतर हिंगूळ आहे, हिंगूळ नॅचरल मायनिंग बंद झाल्यामुळे हिंगूळ मिळत नाही, तर आपल्याला आर्टिफिशियली कलकत्ता साईडला 12 गंधक लावून भट्ट्या लावायच्या, रेग्युलर सिंदूर बनवायचा मोठा मोठा आणि तुकडे करून एकाच पोत्यातलं हिंगूळ आणि एकाच पोत्यातलं रस सिंदूर असं मुंबईला मिळतं. हिंगूळ आर्टिफिशियल येतो. किंवा क्षार असतात, सज्जी क्षार आहे, यवक क्षार आहे. यवक क्षार तो यवापासून काढायचा असतो पण यवक क्षार आर्टिफिशियल येतो बाजारामध्ये, सज्जी क्षार आर्टिफिशियल येतो. हे सगळं आता सध्या आपण वापरतोय औषधामध्ये. आता हे तुम्हाला केमिकली जे आहेत हे बनवणं शक्य नाही किंवा तुम्ही लागवड नाही करू शकत, पण ॲटलिस्ट वनस्पतींचं तुमच्या हातात आहे. आपण त्या वनस्पती चांगल्या बघून स्वतः लागवड करून स्वतःवरती काही झाडं लावली तुम्ही तर त्याच्यातनं आपल्याला प्रॅक्टिस पुरतं तरी एक उत्पन्न मिळू शकेल नक्कीच. एक थोड्याशा कॉन्ट्रॉवर्सीज आहेत याच्यामध्ये. रासना जी आहे याच्या जवळजवळ 15-17 प्रकारच्या नावांनी रासना ओळखली जाते. आपल्याकडे रासना म्हणजे आपण बाजारात मिळते रासना, सुगंध आहे वाचायला वापरूया. रासना म्हणजे काय ॲक्च्युली आपण त्यात खोलत जातच नाही. गव्हर्नमेंटनी जे फार्माकोपियामध्ये स्टँडर्ड दिले त्याच्यामध्ये फ्युचर लॅन्सिओलाटा म्हणून जी एम पी साईडला ही वनस्पती सापडते त्याच्या मुळे आहे, ही जी आहे ही वनस्पती वापरावी असा गव्हर्नमेंटनी नामनिर्देश केला आहे. साऊथला गेल्यानंतर ते लोक म्हणतात आम्हाला माहिती नाही, आम्ही ते वापरत नाही, आम्ही कोष्ठकोळंजन वापरतो रासना म्हणून. ते अल्पिने गॅलंग हे स्पेसिस ते वापरतात आणि ते सांगून वापरतात की आमच्याकडे त्यांच्या पाठात सुद्धा FDA ने सांगितलेलं असतं की जिथे कॉन्ट्रॉवर्शियल असेल तिथे क्वेश्चन मार्क असतो, पण तरी ते लोक वापरतात अल्पिने गॅलंग. नंतर एक ऑर्किड प्रजाती आहे वेंडा टेसेलेटा म्हणून, ही आपल्या सापुडा किंवा सगळ्या वेस्टर्न घाटातही सापडते. तर ते वेंडा हे ऑर्किड आहे, आपण जेव्हा काढतो
त्याच्या मुळा काढतो तेव्हा एक ती प्रजाती नष्ट करतो, कारण त्याचं मल्टिप्लिकेशन इझिली होत नाही, पॉलिनेशन इझिली होत नाही, त्याला येणारे कीटक वेगळे असतात. आणि ऑर्किड सहजासहजी झाडावर वाढतं, त्याचं जमीन हे ग्राउंड ऑर्किड नाही, त्यामुळे याचा आपण एका दृष्टीने नाश करत असतो. तर मग या दिलेल्या नामनिर्देश केलेल्या वनस्पती लावाव्यात आणि वापराव्यात, हा त्याच्यामागचा एक साधा हे आहे, कॉन्ट्रोवर्सीचं एक साधं उदाहरण दिलं. दुसरं जे आहे ते पाठा नावाची वनस्पती आहे, पाठा सिझॅम्बुलस परेरा हे त्याचं ओळखण्याचं नाव आहे, वापरावं आता हे पण नाही मिळत, म्हणून सायक्लिया पेल्टाटा साऊथमध्ये वनस्पती मिळते पहाडमूळ म्हणून ती मिळते. त्याच्याऐवजी आता पांगळा म्हणून एक नवीनच आले की ते देतात, किंवा कुठल्याही लाकडाचे, म्हणजे साताऱ्याचे एक वैदू कोणीतरी माझ्याकडे आले होते घेऊन टेबलावर सगळ्या मुळ्या टाकल्या, त्याला पहाडमूळ मी पहिले काढला नाही, हे का देते त्याला विचारलं, तर तो म्हणला की मग पहाडातलं मूळ हे पहाडमूळ आहे, मला माहिती नाही, मी काढून आणून दिलं. म्हणले काय आधी सांग, कारण अंगठ्यापेक्षा मोठे मनगडासारखी लाकडं या पहाडमुळाचे कधीच होत नाही, त्याचा स्टेम साईज हा पेनाच्या रिफिलपेक्षा किंवा पेनापेक्षा मोठा होतच नाही, त्याची मुळं तर करवेळीपेक्षा मोठी होत नाही, पुनर्नवेसारखी साधारण मुळं असतात, त्यामुळे एवढी मोठी लाकडं काय आणली. तर तो म्हटलं पहाडमूळ का म्हणतोस याला, तो म्हटलं पहाडात येतं म्हणून पहाडमूळ. म्हटलं मग हे काय, तर करवंदाच्या झाडी तोडल्यानंतरचे जे तुकडे होते, करवंदाचे तुकडे लाकडाचे आलेले, हे पहाडमूळ म्हणून पुणे मार्केटला, मुंबई मार्केटला पोतेने जातं, आणि आज ते दळायला जाताना आपण चुरून वापरतो. आणि या वनस्पतीची लागवडीची गरज निर्माण झाली, कारण हे मिळतच नाही, हे छोट्या गोष्टी आहेत, आपल्याला माहितीच नाही आहे आपण काय वापरतो, हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. आम्ही म्हणताना पूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वीपासून आपण हे वापरतो, ही माहिती असेल ब्रेनच्या आकाराचा त्याचा पान असतो वगैरे सगळं, बरोबर, ते सेंट्रल एशियाटिक स्पीस आपण ब्राह्मी म्हणून सरसकट शिकवली पण गेली, वापरली पण. आता सारा स्वतः रिष्टावर साऊथचे जेव्हा फोटो यायला लागले तेव्हा ह्या ब्राह्मीचे फोटो यायला लागले, बॅकोपा म्हणलेली निर ब्राह्मी म्हणतात ती दोन्ही वनस्पती पांढळच आहे. तर मग आता ब्राह्मी कुठली, तर ब्राह्मी ही वापरावी का ही वापरावी हा प्रश्न आहे. मग नंतर नॉमेनक्लेचर गव्हर्नमेंटकडे झालं, हिचं ब्राह्मी झालं आणि हिचं मंडपवर्णी झालं, त्यामुळे अजून कन्फ्युजन. हे वरच्या लेवलला वैद्यांपर्यंत तर अजून वेगळाच भाग आहे, तर अजून खूप मोठं कन्फ्युजन आहे. तर जेव्हा आमच्याकडे डाबरचे एक सिनियर सायंटिस्ट व्हिजिटला आले होते नगरला माझ्या आनंदमोहची शेती बघायला, त्यांना विचारलं तुम्ही काय करता, कारण हा खूप मोठा इश्यू आहे. तर म्हणाले खरं सांगू का, आम्ही वेगळं काही करत नाही, आम्ही हे अर्ध वापरतो आणि हे अर्ध वापरतो, म्हणजे हा त्यातला पर्याय काढला आहे. पण दोघांचे पेपर झालेले आहेत, हे ब्रेन टॉनिक आहे किंवा ब्रेनवर काम करणार आहे, काम होतं नाही असं नाही, पण मग काय करायचं, तर मार्दार्द वापरतो, हा त्याच्यावरचा पर्याय त्यांनी शोधल्याने वापरतो. तर निरब्राह्मी आणि ब्राह्मी, आता तुम्ही औषधात काय वापरायचं आहे प्रत्येकाने जसे तसे ठरवलं, की बाजारात अवेलेबल आहे मिळते नाही असं नाही, ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज आहेत म्हणून एक टाकले. जीवंती सुवर्ण जीवंती जी आहे ही आतापर्यंत आपण वापरत होतो, सोनेरी रंगाच्या काळ्या ती ऑर्किड आहे, हे वापरू नये असं माझं एक तुम्हाला आवाहन आहे किंवा विनंती आहे. हे ऑर्किड स्पेसिस मधलं आहे, आपण ते नष्ट नाही करावं, म्हणजे करू नये. तर तुम्ही हे लागवडीचे आहे लेप्टाडिनिया रेटिक्युलेटा, लिटरली पान तोडल्यानंतर पाण्याचा थेंब येतो छान, ही गुजरातमध्ये कल्टिवेट होते मोठ्या प्रमाणात होते. आणि लेप्टाडिन नावाची मला वाटतं कोणतरी टॅबलेट किंवा कॅप्सूल आहे काहीतरी, त्याच्यामध्ये ना अलर्जी आहे, त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट वापरलं जातं, त्याचं पंचांग वापरतात, मुळंही वापरतात. लेप्टाडिनिया रेटिक्युलेटाही मिळते, म्हणजे स्वस्त आहे, त्यामुळे आता खूप महाग नाही आणि कल्टिवेट केल्यामुळे बाजारात अवेलेबल आहे. अग्निमंत दशमुळातला एक महत्त्वाचा प्रोडक्ट आहे हा, प्रेरणा इंटिग्रेटमधली हा रेकमेंड केलेला आहे आणि हा सुद्धा वापरला तो टाकळी ज्याला म्हणतात, म्हणजे दुष्काळी भागामध्ये वाढलेलं दिसतं बऱ्यापैकी, त्याला टाकळी म्हणतात, त्याच्याही फांद्या किंवा स्टेम पार्ट किंवा मुळांचा भाग वापरला जातो अग्निमंत. आता याच्यामध्ये काही मगाशी जे सांगितलं की तुम्हाला काही उदाहरणं देणार आहे की काय गमती जमती घडतात किंवा अनुभव कसे येत जातात. तर आता वर्धारा म्हणजे आर्जेरिया नर्वोसा जे ओरिजिनल स्पेसिस आहे, ते वर्धाऱ्याचे फळं बिया आणि त्याचं झाड. तर आम्ही लक्ष्मीविलास रसमध्ये वर्धारा बीज आहे, लक्ष्मीविलास रसमध्ये वर्धारा बीज वापरलेलं आहे. जेव्हा औषधं करायचो ब्रँडमंत्रा तेव्हापासून, तर मुंबईवरून आपण विकत घ्यायचो मटेरियल, रॉ मटेरियल आणि वापरायचो. तर त्याच्यात मला झाडं लावण्याच्या कुतूहला कुठे आम्ही त्या बिया लावल्या, म्हणजे लावून बघूया काय येतं म्हणून, काय होतं आपल्याला झाडं करायची. त्या बिया लावल्यानंतर तिसरंच झाड आलं त्याच्यातून, आणि मग आम्ही हे मावशीकडे लावलं. तर 6 महिन्यांनी मी गेलो होतो विचारायला की 6 झाडं लावली आमच्या गुरूंच्या हस्ते आणि असं 6 झाडं लावली. स
सहा महिन्यांनी गेल्यावरती विचारलं की म्हणजे लावलेली झाडं कुठली, त्याच्यातले पाच ओळखू आली मला आणि एक ओळखून आलं. म्हटलं मग हे लावलं नाही मी, हे काय म्हणजे तो ते वेल म्हणलं तस पण तिथे झाड आले आता वेल नाहीच आहे. मग आता वेल नाही म्हणल्यावरती मग थोडं कन्फ्युजन व्हायला लागलं काय, तर ते पारोसा पिंपळ जो आहे ना थस्पेसिया नावाची जर पंचक्षेरी वृक्षातलं पारोसा पिंपळ आहे ते झाड उगवलेलं होतं. म्हटलं पण हे तर आपण लावलेलं नाही नक्की. मग आम्ही त्याची फळं गोळा केली, फळं काढल्यानंतर बिया काढल्या तर त्याच्यामध्ये हे असं हे सेम पारोसा पिंपळाचं एक फळ असं असतं आणि बी असं असतं. आता हे बी आणि हे बी जर तुमच्या समोर ठेवलं तर तुम्ही त्यातलं फरकच काढू शकणार नाही, कुणी आलं तरी समजू शकणार नाही. तर मुंबईला वरधारा म्हणून हे बीज वापरलं जातं, सरसकट पारोसा पिंपळाचे बी. या फळामध्ये चार बिया निघतात आणि याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 12 बिया निघतात एका फळात, त्यामुळे तुम्हाला ते अक्षरशः फुकट मिळतं. आणि मुंबईला वरधाऱ्याचे रेट जास्त असल्यामुळे हे 450 ते 450 रुपयांनी याच्या बिया विकत मिळतात. आता ही किंमत सुरुवात झाली 7-8-10 वर्षापूर्वी, तेव्हापासून मग हे कळायला लागले की काय देऊ शकतात. मग एक शोधामध्ये या पुढच्या सगळ्या वनस्पतींच्या गमती जमती कळायला लागल्या. ही मी पहिली स्लाईड माझी नेहमीही असते आणि इथून सुरुवात झाली, त्यामुळे आता आपण काय वापरतो हे कळण्यासाठी तुम्ही ॲटलिस्ट बिया लावून बघा आणि काय येतं आहे बघा. वरधारा म्हणजे प्लांट येतं दमासा मगाशी सांगितलं तसं की ओरिजिनल स्पेसिस आहे टायगोनिया अरेबिका तर टायगोनिया क्रिटिका, त्याच्याऐवजी अलहाबी मारोरम म्हणून एक स्पेसिस येते ती गुजरातमध्ये होते. याला शेंगा असतात म्हणजे ती फॅमिली वेगळी येतात, जी सी आणि जायगोपायलेसी. याला घंटेच्या आकाराची फळं असतात, याच्या एका पेरावर 3 काटे येतात, याला मात्र एकच काटा असतो आणि हे एवढं शार्प नाही आहे. म्हणजे तुम्ही त्या पोत्या उडीवरून बसलं तर बसतं, याच्यावर तुम्हाला हात पण नाही ठेवतं एवढं काट्याचे असतं. त्यामुळे ह्या हा एक प्रकार बाजारात येतो. आपण धमासा नगर जिल्ह्यात गोळा करतो, आम्ही जो वापरतो तो हा गोळा केलेला वापरतो, हा मिळतो आमच्याकडे. हा MP राजस्थान गुजरात महाराष्ट्रात दुष्काळी भागात जिथे पाणी नाही तिथे हा मिळतो. त्याचे दोन हे तर फोटो क्लिअर नसल्यामुळे तुम्हाला बारकाळे सांगता येणार नाही आहे. जलवेतस लक्ष्मीविलासमधला अजून एक कंटेंट आहे जलवेतस म्हणून, तर त्याच्यामध्ये बाजारामध्ये सरसकट पुत्रंजीवकच्या बिया येतात जलवेतस म्हणून. हे पुत्रंजीवक याच्यात वापरत नाहीत, लक्ष्मीविलासमध्ये वापरणं अपेक्षित नाही, कारण जे लक्ष्मीविलासमध्ये बऱ्याचशा सीड्स आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पुत्रंजीवकचं बीज जे आहे ते बारिकोनिया अॅक्युटॅंगुला, तर त्याला जलवेतस म्हणतात. म्हणजे पाणथळ ठिकाणी झाड सापडतं समुद्रकिनारी खाडी प्रदेशामध्ये. तर कोकणात जाताना तुम्ही आंबेतकडनं जरी गेलात तर रस्त्याच्या दुतर्फ अक्षरशः वेण्या लागलेली सुंदर फुलं दिसतात. हे झाड म्हणजे हे आहे बारिंटोनिया अॅक्युटॅंगुला, त्याची फळं वापरावीत. हे आपण कंपनीत झाड लावली आणि गोळा करतो. नगर रोडला 100 झाडं लावलेली आहेत, तिथनं आपण गोळा करून आणतो बिया. सध्याला तरी तिथनं वापरते का फळं कोकणातनं वापरतो, हे पुत्रंजीवक वापरत नाही. आणि अजून एक आहे सॅलिक्स टेट्रास्फॉर्मा, भावप्रकाश यांनी वेगळं सांगितलं प्लान, तर ते हे आयडेंटिफाय केले. हे पुण्यामध्ये एकच झाड आहे विमलाबाईच्या समोर पुण्याच्या कॉर्नरला एकच झाड आहे सगळे, तर ते काही जण वापरतात पण हे वापरणं श्रेयस्कर आहे. गोकरूमध्ये मोठा गोकरू छोटा गोकरू तुम्ही ऑर्डर देतात तेव्हा ते विचारतात मोठा गोकरू देऊ का छोटा गोकरू देऊ, तर आपल्याला माहिती नसतं. आपण आता गोकरू म्हणलं की गोकरू एवढंच माहिती, बरेच जण विचारतात. आता मध्ये ब्राह्मी गृह कुणातरी आवडतं, मग असे ब्राह्मीचा विषय निघाला, त्यांना म्हणलं मग कुठली ब्राह्मी पाहिजे, म्हणजे आपल्या आयुर्वेदात सांगितली तीच ब्राह्मी पाहिजे. हा म्हणलं मग त्याचं काहीतरी मला सायंटिफिक सांगा, कारण दोन प्लांट येतात. नाही नाही म्हणजे आयुर्वेदात जी सांगितली तीच पाहिजे, ते त्यांच्या याच्यावर हटेनात. आणि मी म्हटलं मला जोपर्यंत मी स्पेसिफाय सांगत नाही तोपर्यंत मी गृह काय करून देतो तुम्हाला. असा हा गोंधळ याच्यात होतो. गोक्षूरमध्ये आपण हे वापरणं अपेक्षित आहे आणि त्याला सबस्टिट्यूट जो आहे हा बाजारात बृहत गोक्षूर म्हणून बरेच जण वापरतात, मोठ्या कंपन्या वापरतात पेडालियम युरेक्स. बेसिकली याच्यामध्ये हे जे प्लांट आहे सराटे ज्याला म्हणतो ते गोक्षूर म्हणजे गाईच्या खुरात तो खडकतं ते म्हणून त्याला गोक्षूर म्हणतो. ते वाळवंटी भागामध्ये किंवा दुष्काळी भागात येणार आहे. आणि एक आपल्याकडे लहानपणापासून शिकवले की काटे असणारे वनस्पती पाणी धरून ठेवतात, बरं कोरफड असेल धमासा असेल गोकरू असेल मिसराटे असतील, तर त्या वनस्पती मूत्र व स्रोतसावर जास्त चांगलं काम करू शकतात. त्याच्यामध्ये ही जी वनस्पती आहे ही कोस्टल रिजनला येते समुद्र किनारी येते, ती ड्राय झोनला येत नाही, त्यामुळे त्याचे रिझल्ट किती येतील माहिती नाही, हे आम्ही वापरत नाही. या वनस्पतीचे रिझल्ट 100% येतात. आणि मूत्र व स्वच्छ जर तुम्हाला गोक्षूर वापरायचे तर तुम्ही लघु गोक्षूर वापरा. हे ॲज अ जिथे जिथे गोक्षूर दिले तिथे हेच वापरावं असं माझं मत आहे. पण बरेच जण बृहत गोक्षूर पण वापरतात, मार्केटलाही मिळतात, त्याच्यात दोन्हीच्या रेटमध्ये थोडी तफावत असते. बराचसा गोक्षूर राजस्थान MP आपल्याकडे महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रात सराटे गोळा कोणी बहुतेक करत नाही, ते असेच जातात आणि तिकडनं लोक त्याचा पैसा करतात, राजस्थानमधनं विकलं जातं. आता गोक्षूर 100 रुपये किलोच्या पुढे 100-150 रुपये किलो रेट आहे. डोरली दशमुळातला एक भाग आहे, रिंगणी डोरली लघुपंचमुळातला जो आहे, तर डोरलीमध्ये व्यापाऱ्यांकडनं मुंबईला अशी खरेदी केली जाते की तुम्ही वांग्याची शेती तुमची झाली की जेव्हा तुम्ही ते काढून टाकता वांग्याचे सगळं पूर्ण पंचांग,
ते क्रशकराने आमच्याकडे आणून दिला. म्हटलं तुम्ही काय करता, तर म्हणे डोरली हेच डोरली म्हणून आम्ही हेच देतो, हेच वापरलं. मग आपण जर दशमुळात ती डोरली ही वापरत असू, सोलॅनम इंडिकम जी रेकमेंडेड स्पेसिस आहे ती वापरत नाही आहे, ती मिळतच नाही, खूप कमी आहे, जर ही वापरत असू तर आपण रिझल्ट कसे घेणार. त्याच्यातही सोलॅनम कार्वम म्हणून ही एक स्पेसिस आहे, ती रस्त्याच्या कडेला दिसतात मोठी झाडं, ती डोरली म्हणून सरसकट शिकवली पण जाते पांढऱ्या फुलाची हीच डोरली म्हणून. तर त्याचे ॲक्च्युली साईड इफेक्ट पण आहेत. डोरलीच्या मध्ये बेंडाळे सारांना तुम्ही ओळखता सगळे, तर त्यांच्यामध्ये एक मला मेसेज आला की हे फळ कसलं आहे पटकन सांगा. मी म्हटलं एवढी गायिका लागली ना, फळ कसले पटकन सांग, एवढी गायिका लागली. मग त्यांना मेसेज केला मी, तर तो म्हणाला की माझ्या मित्राच्या एका मुलाने ते फळ खाल्लं आणि तो आयसीयूमध्ये आहे, म्हणून तुम्हाला पटकन आयडेंटिफाय करून सांग की हे काय करता येईल. मग ते शोधलं आम्ही, ते सोलॅनम कार्वमचे टॉक्सिसिटी इफेक्ट आहे रस्त्यावर जी मिळते. त्यांना म्हटलं मुलं किती वर्षाची आहे, तर तो म्हणलं एक साधारण 5-7 वर्षाची मुलं आहे. त्यांच्या उंचीला काढता येतील एवढी झाडं म्हणजे सोलॅनम कार्वम. तर असा अंदाज लावून मी सांगितलं की सोलॅनम कार्वम असेल, आणि त्याचं जेव्हा नेटवर काढलं सगळं तर त्याची टॉक्सिसिटी जबरदस्त आहे. म्हणजे फळं खाल्ल्यानंतर म्हणजे न्यूरोटॉक्सिक इफेक्ट येऊन पेशंट कोमात जातो. मग त्याच्याबरोबरची 4-5 मुलं आयसीयूमध्ये होती, सुदैवाने 2-3 दिवसात ती बाहेर आली, त्यांना उपचार मिळाले, आणि हे प्लांट असं म्हणजे असं शोधायला लागली की काय नाही. त्यामुळे हे जर वनस्पती डोरली म्हणून येत असेल तर आपण रिझल्ट कसे केला किंवा आपल्याला इफेक्ट कसे मिळला. तर बाजारामध्ये आता हे डोरली हे प्लांट मिक्स करून दिलं जातं, फळाचे साईड इफेक्ट आहेत सगळं, त्याच्यात एक स्टिरॉइडियल कंटेंट आहे की जो तो घातक आहे. गुगुळाचं मग अशी सांगितलं तसं, गुगुळामध्ये बोसवेले सेरेटा किंवा सल्लटी गुगुळ ज्याला म्हणतात ना, हा बऱ्याचदा मिक्स होतो. त्याच्यात आयडेंटिफाय करता येईल, याला खूप छान सुगंध असतो, याला थोडा वेगळा सुगंध, याला उदबत्तीसारखा किंवा धुपासारखा वेगळा वास होतो. पण जेव्हा शॉर्टेज असतं तेव्हा हे बऱ्यापैकी मिक्स करतात शिल्लकी. याची कॉस्ट असते 700-800 ते 1000-1200-1500 रुपये किलो, आणि 150 रुपये किलो जे मिळतो त्या इंटीमधनं येतो. शल्लकी गुगुळ मिक्स केला जातो. कपिला कंपिला ज्याला म्हणतो, म्हणजे आरोग्य कपिलावटीमध्ये आपल्या जे वापरलं जातं ते किंवा प्रतिष्ठान सगळ्यांच्या जे वापरतात, कपिलाचं एक 5 वर्षापर्यंत आपण काम करत होतो तेव्हा बाजारात जी मिळेल ती वापरत होतो. पण जेव्हा त्याचा जेन्युइन सोर्स आपल्याला मिळाला गोळा करण्याचा, त्याची पद्धत म्हणा किंवा सगळं, तर ती आपण वापरतो. त्याच्यावर आता एका मुलांनी त्याचा थिसिस झाला एमडीचा, तर त्यातल्या रोटलोरिन कंटेंट जो आहे, रोटलोरिन कंटेंट, त्यांनी 22-23 सॅम्पल तपासले. त्याच्यामध्ये त्यांनी कलेक्ट केलेले दोन, एक बनेश्वरचा आणि एक अजून कुठला तरी छत्तीसगड का तिकडे कुठेतरी, छत्तीसगड नाही सॉरी महाराष्ट्रातच आहे, आणि एक मी दिलेले सॅम्पल, हे तीनच सॅम्पल त्याचे टॉपला आलेवरती बाकी सगळे खाली होते सगळ्या टेस्टमध्ये. तर तीनपैकी माझ्या सॅम्पलमध्येच फक्त रोटलेरिन कंटेंट सगळ्यात जास्त आला, 9.75 काहीतरी. हे आत्ता जास्त 2-3 दिवसापूर्वी त्यांनी ते मला दिलं, अजून पब्लिश व्हायचं आहे त्याचा काका. तर ती जी कपिली आमची नॉर्थ ईस्टमधनं येते, आणि त्या कपिलेच्या टेस्ट अशा आहेत, म्हणजे तुम्ही क्लिनिकमध्ये आणल्यानंतर तुम्ही करून बघू शकता. पाण्यात टाकल्यावरती जर खाली बसली तर ती मिठी विक्टरीची पावडर आहे किंवा गेरो आहे समजून जायचं. लायटर पेटवायचं किंवा मेणबत्तीवर टाकल्यानंतर पूर्ण हात भाजेल एवढी फ्लेम येते, त्यातलं जे ॲसिड येते तो जो कंटेंट आहे तो पेंट घेतो. तर त्याच्यामुळे लगेच ती टेस्ट तुम्हाला उघडी लेवलला करता येईल. आणि आम्ही मुळात टेस्ट कशी करतो की बॅग जी येते आमच्याकडे 50 किलोची, ती बॅगेच्या साईजवर कळते की याच्यात काय भरले, कारण तेवढ्या बॅगेमध्ये तेवढं मटेरियल बसते आम्हाला माहिती आहे. जर ती छोटी आली सिमेंटच्या गोणीसारखी 50 किलो, तर समजायचं की याच्यात माती आहे. त्याच्यामुळे कपिलेमध्ये बऱ्याचदा भेसळ होते, मार्केटमध्ये चांगलं मटेरियल येत नाही. अनंतमुळाचा मगाच्या कॉन्ट्रॉवर्सीमध्ये मुद्दाहून टाकणार आहे, कारण पुढे मी घेणार होतो. अनंतमूळ ही एक खूप मोठी कॉन्ट्रॉवर्सी आहे. अनंतमूळ आपल्याला त्याच्या व्याख्येमध्ये असं आहे की अनंतमूळ म्हणजे अनंत तुम्ही किती शोधलं त्याचा अंत सापडत नाही. तुम्ही करून बघा, हिमेडसनं सेंटिकस तुम्ही खांद्याला घेतली तर तुम्हाला त्यांनी हे सापडणार नाही एवढं लांब निघतं, आणि ते काढणं खूप अवघड आहे. तर मग याला पर्याय म्हणून कधीतरी कोणीतरी लोक लावून किंवा त्या लोकांनी व्यापार करण्याच्या दृष्टीने एक नवीन स्पेसिस बाजारात आणली, त्याला 2-5 वर्ष झाली पण असतील. आपल्याला आपण जे ओळखतो अनंतमूळ म्हणजे जे अल्टरनेटिव्ह आहे तेच अनंतमूळ म्हणजे खरं असं आपण ओळखतो. ती वनस्पती बाजारात आली डेकालिपिस हॅमिल्टन आहे. डेकालिपिसमध्ये 5 स्पेसिस आहेत, त्यातल्या 2 स्पेसिसमध्ये व्हॅनिलिन सापडतो, आणि ही हॅमिल्टन आहे जी आहे ही स्पेसिस आता सरसकट बाजारामध्ये अनंतमुळाचे मोठे तुकडे जे येतात ते वापरले जातात. आणि अनंतमूळ जे आहे ओरिजिनल म्हणण्याचा उद्देश म्हणजे गव्हर्नमेंटने सांगितले की हे अनंतमूळ ग्रंथात दिले ना ते हे आहे, हे तुम्ही वापरा. बरोबर, डाबरवाले पण लेबलवर लिहितात, अगस्तीवाले पण लेबलवर लिहितात अनंतमूळ कंसात हिमेडसनं सिंडिकस, आणि वापरताना हे वापरतात, हे मी पण वापरतो, हे सगळे वापरतात, कारण बाजारात तेच मिळतं हे मिळत नाही. तर आज अशी परिस्थिती की हे प्लांट मुबलक आहे, हे त्याला कुठलेही त्याचं जे स्टेटस आहे ना हे अबंडंट आहे,
फक्त काढणं खूप अवघड आहे. मग त्याचा लेबर दिवसाला जर तुम्ही 300 रुपये लेबर दिला तर तो दिवसाला किलोभर पण नाही काढणार. मग त्याच्यापुढे तुम्ही प्रॉफिट काय ॲड करणार, देणार काय, मार्केट काय करणार, त्यामुळे त्याचं रेटमध्ये परवडत नाही. आणि त्याच्यामुळे अगदी छोट्या रिफिलसारख्या आणि तुकड्या तुकड्या हलक्या निघतात. आणि मुळात हे रूट आहे आणि याचं जे आहे हे ट्युबर्स आहेत, हे कंद आहेत. आपण जसं गाजर तोडतो तसे गाजरासारखे कंद आहेत. डेकालिपिसच्या ज्या दोन स्पेसिस येतात ते कंदवर्गीय आहे. त्याला असे ट्युबर्स येतात मोठे 6-6 फुटाचे लांब कंदवर्गीय असं निघतात. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, याच्यावर पातळ साल निघते, त्यामुळे त्याचा व्हॅनिलिन कंटेंट पण कमी आहे. हे बाद तुम्ही त्याची पावडर केल्यावर म्हणणारच नाही की अनंतमुळाची पावडर आहे. तुम्हाला जोपर्यंत छान वास येत नाही तोपर्यंत याचा तोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही अनंतमुळं. त्यामुळे बाजारामध्ये आता हे वापरलं जातं. आणि 2015 साली जेव्हा आपण बघितलं तेव्हा 2015 साली ही स्पेसिस एंडेंजर्ड म्हणून डिक्लेअर केली गव्हर्नमेंटने. ही स्पेसिसला तुम्हाला जंगलातनं काढायला बंदी आहे. ही तुम्ही वनस्पती उभारून काढू शकत नाही, काही करू शकत नाही. त्याला सस्टेनेबल हार्वेस्टिंगचे पर्याय दिले. मग फॉरेस्ट लोकांनी काही तिथे त्याच्यावर रिसर्च केला आणि त्या वनस्पतीची रोपं तयार केली की परत फॉरेस्टमध्ये दिली आदिवासी लोकांना की तुम्ही काढताना अशी काढा, जर तुम्ही काढलीत तर काढलीत, ठीक आहे आम्हाला फळं आणून द्या, मग ही रोपं तिथे लावा. आता आदिवासी लोकांना हे कसं आहे, शेवटी जंगलातलं माल हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन करायची नाही, काहीच नाही, बरोबर. तुम्हाला कुठलाही त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट नाही. म्हणून आज जंगलातली औषधं स्वस्त आहेत. कल्टिवेशन केल्यानंतर तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन करता, तुम्ही रोपं बनवता, जमीन नांगरता, मशागत करता, खतं घालता, मेहनत घेता, 2-2 वर्ष थांबता, त्यामुळे त्याची कॉस्ट वाढत जाते. तर मग शेतीतल्या वनस्पती या महाग का? तर हा त्याच्यामागचा एक आहे की जंगलातल्या वनस्पती स्वस्त आणि या महाग का. तर त्याच्यामध्ये फॉरेस्टमध्ये त्यांनी प्रयत्न केले पण हे सगळीकडे सक्सेसफुल झालेले आहे. आणि आज अशी परिस्थिती 3 वर्षानंतर 2018 साली की आज जंगलामध्ये आता माणसानं प्रवेशच बंद केलं आंध्र प्रदेशमध्ये. आणि या वनस्पतीची गंमत अशी आहे की आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक जे 3 स्टेटमध्येच, कर्नाटकमध्ये थोडा भाग आहे, बाकी 2 ठिकाणी जास्त, अख्ख्या पृथ्वीवर फक्त 3 ठिकाणी ही वनस्पती तुम्हाला कुठेही सापडणार नाही. त्याला एंडेमिक म्हणतो आपण, म्हणजे त्या 3 भागातच सापडणार. तर अशा वनस्पतीचं शिवधनुष्य म्हणता येईल. आम्ही पेललं आणि ती वनस्पती हैदराबादवरून आमच्याकडे शिफ्ट केली, लग्न करून आपल्याकडे आणली आणि तिला बांधवली थोडक्यात. आम्ही 4 एकर तिची शेती केली आणि रिझल्ट थोडेसे पहिलाच प्रयोग होता, त्यामुळे थोडे डळमळीत आले. पण आम्हाला 7 फुटापर्यंतचे मोठे मुळे मिळाले 1.5 वर्षामध्ये. त्याचं थिकनेस 60 mmच्या वरती, म्हणजे मनगटापेक्षाही मोठे मुळे मिळाले. 18 महिने ते 24 महिन्याचा प्रोजेक्ट आम्ही केला. 3 एकराचं आम्ही हार्वेस्ट केलं, शेवटी 3 एकर काढून टाकलं आणि ते मार्केटला आपण दिलं. 1 एकर केवळ पुढचा विचार करून की ह्या वनस्पतीची गरज आहे, एंडेंजर स्पेसिस आहे, याला जगवायला पाहिजे, तुम्ही करणार काय? तर मग आम्ही 1 एकरचा प्लॉट आता आम्ही रिझर्व ठेवला आहे जर्मप्लाझम म्हणून, की त्याचं आपण सीड कलेक्शन करणार. त्याला मांडव केलं, पेंडॉल केलं, पूर्ण छान ग्रीन शेड्सचं काही लावले साईडने. पण वारा खूप असतो नगरमध्ये, आमच्याकडे मे महिन्यात वारा खूप असतो, मग त्याचं फळधारणं होत नाही. म्हणून त्याला पूर्ण पॅक केले, मांडव केलं आणि मांडवावर आपण ते सोडलं. आणि यावर्षी एक कमी निघाले फळं, 25-1 किलो फळं निघाले. एका फळात साधारण 100 ते 125 बिया निघतात, पण त्याचं जर्मिनेशन कमी आहे, पण 15-20% वरती जर्मिनेशन नाही. तर अशा रीतीने पुढे भविष्यात जर त्याला लागवड करायची वेळ आली, कोणाला किंवा गरज पडली, मार्केटला रोपं द्यायची वेळ आली, बिया द्यायची वेळ, तर कुठून आणणार? पण जंगलामध्ये पूर्ण काढून टाकतात ना, मिळणार नाही. यावर्षी फळही नाही मिळाले. तर एक 1 एकराचा प्लॉट ठेवला, 1/2 एकर मांडव आहे, 1/2 एकर आपण एक फूड प्रोडक्ट काढण्यासाठी म्हणून ठेवला होता. एक फूडमध्ये त्यातले काही आयटम आपण करणार होतो म्हणून. अनंतमुळामध्ये अजूनही एक श्वेत सारेवा, कृष्ण सारेवा ह्या अजून खूप मोठे कॉन्ट्रावर्सीज आहेत. मुळात अनंतमुळालाच आधी आपण चुकीचं वापरतो. त्याच्यामध्ये क्रिप्टोलेबिस बुकलानी जे आहे हे MP मध्ये कृष्ण सारेवा म्हणून विकले जाते. म्हणजे त्याचं कांड विकलं जातं, मुळ्यांना वास नसतो, त्याच्या काड्या विकल्या जातात, त्याला पातळ साल निघते गुगळासारखी. ती वनस्पती कृष्ण सारेवा म्हणून दिली जाते आणि श्वेत सारेवा म्हणून आपण जे आता बाजारात वापरतो ते श्वेत सारेवा वापरतात. त्याच्यामध्ये ॲक्च्युली याच्यात कुठलाही कंटेंट नाही आहे, सुगंधी द्रव्य नाही आहे, काही नाही. फक्त वस्तूला वस्तू, म्हणजे काढा करण्यासाठी किलोला किलो वापरायचं चूर्णाला म्हणून वापरली जाते. त्याला काय अर्थ नाही, सरळ सरळ दोन्ही कृष्ण आणि श्वेत वापरायची असेल तर तीच दुप्पट घ्यायची आणि वापरायची. हातातला सगळा साधा सोपा पर्याय, किंवा मग त्या 2 ज्या वनस्पती आधीच्या त्या वापराव्या. त्याच्यानंतर एक इक्नोकार्पस म्हणून आहे, ही पण त्याच्यामध्ये भेसळ म्हणून केली जाते. त्या वनस्पती एक ॲडल्ट्रंट आहे त्याचे, अनंतमुळाचे मंजिष्ठा. आता मंजिष्ठाच्या बाजाराच्या काड्या येतात, ते मंजिष्ठा नाहीच आहे, काय रंगवलेल्या काड्या येतात, मुंबईला मिळतात आणि सरळ लांबल्याचं काडे असतात. मंजिष्ठा ही रुबियसी फॅमिलीमधली आहे आणि रुबियसी फॅमिलीचं वैशिष्ट्य असे की त्याचं काष्ठ जे आहे, कांड जे आहे, क्वाड्रँग्युलर असतं, म्हणजे चौकोनी कांड असतं. त्यामुळे मंजिष्ठाच्या काड्या गोल होतच नाहीत. त्यामुळे कसे आहे, म्हणजे मूळ आणि मूळ सरळ नसतं, तर जर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला तर तो स्टेम आहे हे कळतं. पण मग तो स्टेम मंजिष्ठेचा असू शकणार नाही, ओरिजिनल सेंटी क्वाड्रँग्युलर आहे. मग बाजारात येतं ते काय,
ते अजूनही मला कळलेलं आहे, एवढं मी बाकीचं काढलं पण ते अजून मला कळलेलं नाही. ते बाजारात वेगळीच वनस्पती येते. आणि गंमत म्हणजे आम्ही आता ही इराणी वापरतो, रुबिया टिंक्टोरिया म्हणून येते, आपण लिहिताना लिहितो कॉर्डिफोलिया, आपण ही वापरतो. आणि इराणमधलं जे अफगाणमधलं आपल्याकडे इम्पोर्ट होते तिकडची वनस्पती आहे. तर आता इराणनी पण या वर्षी 5-6 महिन्यापूर्वी ते बॅन केलं आणि हे डाय इंडस्ट्रीमध्ये जाते. म्हणजे अंगाला जो कपड्याला जो रंग येतो लाल कलर, तो मंजिष्ठेचा वापरला जातो, म्हणून तिकडे डाय इंडस्ट्रीसाठी कल्टिवेट करतात. तर तिकडे सुद्धा त्याच्यावर बॅन आलं आहे इराणमध्ये, पण त्याच्यामुळे खाली 1-2 मीटर खाली जातात, ते JCB काढायला लागतं. मग अशा वेळेला त्या जमिनीचे पूर्ण हाल होतात, म्हणजे खालीवर करणं शेतकरी करू शकत नाही, एवढं खालीवर करू शकत नाही. तर अशा या वनस्पतीला इराणमध्ये बॅन आल्यामुळे आपल्याकडे दुर्भिक्ष आलं. 200 रुपये किलोची वस्तू आता 600-700 रुपये किलो आली ब्लॅकनी, ती सुद्धा आता इराणी मिळत नाही, म्हणून अफगाणी वापरायला लागली. अफगाणी म्हणजे थोडा कलर डल असतो आणि थोडी देसळ येते, आणि ह्या देशी मंजिष्ठेच्या ज्या काड्या त्या आपण चूर्ण म्हणून आता सध्या वापरतो. तर आता हा एक प्रोजेक्ट महाराष्ट्रात घेता येण्यासारखं, हे वेस्टर्न घाटचं प्रोडक्ट आहे. हे ओरिजिनल कॉर्डिफोलिया जर मल्टिप्लाय केली टिश्यू कल्चरने असेल ते कुठून आहे, तर कोकणामध्ये शेतीला एक वेगळा पर्याय पुढच्या 10 वर्षामध्ये, 1-5 वर्षात हा मोठा एक ऑप्शन आहे. 2 वर्षाचं ठीक आहे, हे आपण घेऊ शकतो. गुडूची, आता गुडूची म्हणलं की टिलोस्पोरा कॉर्डिफोलिया, आपण सरसकट लगेच बोलून टाकतो. म्हणून आज बाजारात येणारे जे आहे टिलोस्पोरा कॉर्डिफोलिया येत नाही, टिलोस्पोरा सायनेसिस म्हणून कोकण भागामध्ये आढळणारी दुसरी गुळवेलीची बहीण म्हणता येईल अशी दुसरी स्पेसिस आहे. गुणधर्म सारखेच आहे, सत्व पण निघतं, पानं खूप मोठी असतात, लिटरली पद्मगुडीची ज्याला म्हणता येईल अशा मोठ्या आकाराची पानं असतात, पोपटी कलरची. आणि ही गुडूची आपण आता सध्या वापरतो. हे तुम्हाला वेगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण आता काय वापरतोय आणि काय वापरायला पाहिजे किंवा काय रिकमेंड केलंय आणि आपली परिस्थिती काय आणि आपण आता पट्टी बांधून कशी प्रॅक्टिस करतोय हे कळावं. आणि यातलं तुम्ही थोडंसं प्रबोधन होऊन ॲटलिस्ट तुम्ही थोडीफार लागवड करावी, कारण आपल्या आजूबाजूला मोठी झाडं असतील तर गुळवेल खरी चढवा आणि वर्षभराचा स्टॉक तुमचा करून तुम्ही वापरा, तर त्याचे रिझल्ट अजून चांगले येणार आहेत. रक्तजन्यने काल परवाचीच बातमी पुण्यात बरंच पकडलं म्हणाले. आता हे ॲक्च्युली आंध्रामध्ये सुद्धा नावाले राहिलेली नाही, म्हणजे नर्सरीज गार्डनमध्ये किंवा मोठ्या गार्डनमध्ये बघायला मिळतं, ते याची लागवड कमी आहे. आणि त्याच्यामध्ये पतंग जो आहे ना, सिझालपिनिया सपोन नावाचं झाड आहे, हे शंकासूर वगैरे जसं म्हणतात ना त्याच्यासारखं झाड येतं, त्याचं लाकूड पूर्ण लाल निघतं आतमध्ये. आणि आम्हाला कधी कळलं, केरळमध्ये जेव्हा कंपन्यांना व्हिजिट करायला गेलो तेव्हा रक्तचंदनाचे लॉग्स होते मोठमोठे, ॲक्च्युली ते बॅन आहे, ते तुम्हाला वापरता येत नाही, ते लायसन्स असेल तर वापरता येतं. तर ते विचारल्यावर ते म्हणाले तुम्हाला दाखवतो झाड मी या, म्हणून आम्हाला ते झाडं दाखवली, ते सगळी याची लागवड होती तिथे पतंगाची. तर रक्तचंदनाचं ऑप्शन म्हणून हे वापरतात सरसकट, अदरवाईज विथ बिल विथ हे वापरता येणार नाही. साबण पण येतो रक्तचंदनाचा बाजार, चूर्ण मिळतं, हे सगळं याचं वापरलं जातं, ओरिजिनल हे मिळत नाही. मुळात हा जे हार्टवूड असतं म्हणजे आपला गाभा असतो, ते झाड तयार व्हायला 30 वर्ष लागतात. म्हणजे एकदा लावल्यानंतर तुमच्या पुढच्या पिढीला त्याचे पैसे मिळणार, म्हणजे कोटीत काय मिळतात म्हणाले सर मगाशी, तसं कदाचित हे झाड असेल ते आणि हा आकडा तसा जातो. पण हे आपल्या जेव्हा काढायची वेळ येते तेव्हा आपल्या डोळे एका डाकपाय बांधून घेऊन जातात, म्हणजे चंदन रक्त चंदन अशी सोयी होते, तेव्हा आपण 30 वर्ष राखायचं आणि चोरांनी घेऊन जायचं अशी परिस्थिती आहे. काड्याची राईतमध्ये आपण स्वर्षाची राईत आहे, नेपाळ किंवा तिकडचं ओरिजिन आहे, आपल्याकडे होत नाही, त्याच्याऐवजी सरसकट पालिकी राईत किंवा कालमेघ ज्याला म्हणतो ती वनस्पती आपल्याकडे वापरतात. मुंबईचे व्यापारी काड्याची राईत चूर्ण जेव्हा तुम्ही आणाल त्याच्यामध्ये साधारण 25% आसपास याची पावडर असते, जेव्हा याचे रेट खूप जातात 800-900-1000 रुपयेपर्यंत जातात तेव्हा मग 50% होते. ही पावडर 15-20 रुपये किलोने ही वनस्पती मिळते, 40 रुपये किलो मॅक्झिमम. तर ही वनस्पती याच्यात अर्धी करून पावडर करून करतात, म्हणजे तुमचा गोलिंबाचे काढा असेल कुठला असेल रिझल्ट येतात, कारण त्याचे गुणधर्म साधारण सारखेच आहेत, वेगळं नाही आहे. सर्पगंधा याचे आपण ट्रायल बेसिसवर एकरभर लागवड केली होती आपल्या प्लॉटमध्ये. आता हे प्लांट आहे, हे शेड लिव्हिंग प्लांट आहे, म्हणजे सावली त्याला लागते थोडीशी, आता एवढ्या भागामध्ये भारतामध्ये सापडतं. नगर जिल्ह्यामुळं 45 डिग्रीपर्यंत जातं टेम्परेचर, तरी आम्ही हे प्लांट इकडे करण्याचं वेअरिंग करून बघितलं तर आमचं यील्ड पण चांगलं आलं, पर प्लांट 25 ग्रॅम साधारणमुळे निघाल्या. आमची लागवड फक्त आम्ही 9 इंच बाय 9 इंचावर केली, तरी अजून जर कमी केली तर तुमचं यील्ड अजून वाढू शकतं. सर्पगंधेचं लागवड करण्यासारखं क्रॉप आहे, फक्त शेड लिव्हिंग प्लांट आहे, म्हणजे तुम्हाला 50% शेड लागते झाडाच्या खाली, आंब्याच्या बागेत किंवा चिकूच्या बागेमध्ये खाली तुम्ही सर्पगंध लावू शकता. ते कोकणामध्ये खूप चांगलं येणार आहे, म्हणजे जर नगर जिल्ह्यात 1 टन माल आला तर इकडे 2 टन नक्की, ते 1.5 टन नक्की, एवढ्या जमिनीच्या याच्यात पण फरक पडतो, कारण आमच्या जमिनी तेवढ्या चांगल्या नाही आहेत नगर भागातल्या, त्या मुरमाड आहेत पांढरट आहेत आणि लाल माती त्याला खूप चांगली आहे. सर्पगंधेमध्ये भेसळ होते रॉयलफेअर टेट्राफायला, रॉयलफेअर सर्पेंटिना ओरिजिनल स्पेसिस आहे, रॉयलफेअर टेट्राफायला जी आहे ती
त्याचा अल्टरनेटिव्ह म्हणता येणार नाही, पण अडल्टरंटच आहे थोडक्यात. आणि याची कडक लाकड असेल, याचा हार्डनेस एवढा आहे की त्याच्याला तुम्ही हातोडी मारल्याशिवाय तुटणार नाही, आणि हे इझिली हाताने असं तुटतं. तर ते लगेच फरक तुम्हाला कळतो. याच्यावर एक स्किन असते वरती पातळ, ती नखाने अशी काढली की त्याचं कापसासारखी स्किन निघते, आणि ते सगळे अल्कोहोल त्या स्किनमध्ये, त्यामुळे वॉश करताना पण काळजी घ्यायला लागते. म्हणजे अगदी हलक्या त्याने धुवायला लागते, आणि वरच्या स्किनमध्ये सगळे अल्कोहोल, रिसर्पिन असेल किंवा बाकी सगळे कंटेंट वरच्या याच्यात आहे, मधल्या झायलेन पार्टमध्ये काही नाही. आणि हा जो भाग आहे याच्यामध्ये रिसर्पिन कंटेंट खूप कमी आणि एकदम लाकूडच आहे. तर याचे गमतीशीर भाग आहेत बरेच, की जसा आम्ही रेट काढला 1000 रुपीज, तर तेव्हा एका युपीच्या कंपनीने सांगितलं की आम्ही 150 रुपयात देतो, तुम्ही 150 देत असलं तरी. म्हणजे शेती करून 150 म्हणजे शेतकऱ्यांना परत एक खास लावायला लागणार, की इम्पॉसिबल. त्याचा खर्चच, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच 300-400 रुपयाचे वर जाते, तुम्ही 150 विकू शकत नाही. मग त्याला विचारलं फोटो पाठवत, हा त्याच्याच खर्चा फोटो आहे. मग हे रॉयल फेट टेट्रा पहिला वापरतात, आणि हे आश्चर्य. आपल्याकडे काँग्रेस गवत कसं आहे, तसं पश्चिम बंगाल साईड कलकत्ता साईडला तिकडे रस्त्याच्या कडेने हे मुबलक आहे. ते तुम्ही काढून किती विकलं तरी ते 50-60 रुपये किलोने सुद्धा MP मध्ये मिळतं. हे अशी रॉयल फेट टेट्रा पहिला भेसळ म्हणून दिली जाते. MD ला प्रिलिमला मी फेल होण्यामागचं कारण बहुतेक हेच आहे, मला प्रिलिमला फेल केलं होतं आणि नंतर MD मी सोडून दिलं. त्याच्यात मला खरी खरं आणि खोटं करायची बहुतेक ती सवय लागल्यामुळे माहिती नाही, ही खरी सर्पगंधा ती खोटी सर्पगंधा. मग सरांनी मला म्हणाले की तुला खरं आणि खोटं खूप चांगलं जमतं म्हणे बहुतेक, तू मग थांबस नको येऊ पुढे. म्हणून मला MD ला फेल केलं प्रिलिमला, प्रिलिम पास झालो आणि मग मी MD सोडून दिलं, म्हणजे पुढे MD केलं नाही त्याच्यामध्ये. तर ह्या हे सर्पगंधेचा विषय त्याला आहे ओव्हरऑल आमचा, मला अजूनही आठवतो की या खोट्या सर्पगंधेमुळे मला फेल व्हायला लागतं. दुसरा विषय उपलेट आहे, हे आहे नॉर्थ ईस्ट किंवा छत्तीसगड नाही सॉरी उत्तर काशी किंवा हिमाचल प्रदेश तिकडचं किंवा जम्मू काश्मीरचं क्रॉप आहे. हे ओरिजिनल स्पेसिस आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिकल लॅपामुळे स्पेसिस आहे, ती मिक्स केली जाते. म्हणजे उपलेट जे बाजारात येतात, आता ही बँड स्पेसिस आहे, हे तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही, याची तुम्ही विक्री करू शकत नाही, तुम्ही जंगलातनं काढू शकत नाही, पूर्ण 100% बॅन आहे. आणि क्रिटिकली एंडेंजर म्हणजे तुम्ही ते आता पूर्ण नामशेष व्हायच्या मार्गावर आहे. तर याची आपण कॉन्ट्रॅक्च्युअल फार्मिंगनी उत्तर काशीमध्ये आपण शेती करून घेतो आणि ते क्रॉप आपण आपल्याकडे एक अवेलेबल करून दिले, आणि हे आपण विथ बिल विथ सर्टिफिकेट आपण इकडे लोकांना अवेलेबल करून देतो. उपलेट आणि बचनागा ती विषय 3-4 स्पेसिस आपण तिकडनं काही करून घेतो. हे उपलेट आता आपल्याकडे असं आपण या पद्धतीने देतो. हे त्याच्यामध्ये भेसळते जेव्हा रेट वाढतात तेव्हा याची भेसळ होते. डाबरसारखी कंपनी जी आहे, मगाशी मी उल्लेख केला, तर डाबरने आता सगळ्यात जास्त पुढाकार घेतलेला आहे. डाबर पैठणसारख्या कंपनीने, डाबरचा आज 1000 एकरवरती लागवड आहे. म्हणजे आपण म्हणू की याला मार्केट कुठं आहे, पण कंपन्या कॉन्ट्रॅक्ट करत आहेत. म्हणजे हे जोपर्यंत होत नाही कागदावर किंवा ॲटलीस्ट फिजिकली होत नाही तोपर्यंत खरं नाही. पतंजलीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट करतो, म्हणजे पतंजलीला आम्ही आनंदमोहासाठी कॉन्ट्रॅक्ट केलं की तुम्ही आम्हाला इकडचे एरिया द्या आम्ही करू, कारण आम्हाला जे भविष्याचा ग्रुप आला होता की आपण करूया. तर अक्षरशः जेव्हा मार्केटला 400-300 रुपये रेट होता तेव्हा 150-140 रुपीज रेट त्यांनी कोट केला. त्यामुळे 140 शेतकऱ्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच नाही तर आम्ही देणार कसे, त्यामुळे खूप कमी रेटने घेतात. पण आज पुढे येत आहेत, जे 10 वर्षापूर्वी कोरफडीची अवस्था होती तशी आता नाही आहे. कोरफडी टनात निघते आणि त्याचे 2 रुपये किलो कॉस्ट नाही. जे व्हॅल्युएबल आहेत, जे क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, अशा वनस्पतींची नितांत गरज आहे. डाबरांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही सर्पगंधा करा, 2.5 टन माल वर्षाला लागतो. मी 2.5 टनासाठी मला 2-3 एकर सर्पगंधा करायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पाहिजे, त्यामुळे तुम्ही करा मग आम्ही बघू. नाही हे थोडंसं अनिश्चित असतं. आता माझ्याही प्रॉडक्टमध्ये आहे त्यामुळे आम्ही सर्पगंधा लागवड करतो. हे डाबरचं उपलेटचं खरेदी खूप आहे, 4-5 टन डाबर वर्षाला 10 टनापर्यंत डाबर उपलेट खरेदी करतं. आणि आपल्याकडे FDA ने आता उपलेट बॅन झाल्यामुळे ॲप्रोवलला तुम्ही प्रॉडक्ट टाकलं जे उपलेटला आळं करतात आणि एक्सक्लुडिंग उपलेट तुम्हाला ॲप्रोवल देऊन टाकतात, अशा कंपन्या आहेत. तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टमध्ये पण असणार आहे की उपलेटला बॅन आहे म्हणून तुम्ही आळं करायचं मिळत नाही विदाऊट आहे, किंवा विदाऊट काय कनक सुंदर असेल तर विदाऊट बंगा भांगविरहित मिळते ना. तर त्याच्यामुळे अशा वनस्पतींना विरहित फॉर्म्युला ॲप्रूव्ह होतात. शेफालीमध्ये आमच्याकडे पुष्करमुळं होतं, आम्हाला पुष्करमुळावर बॅन आल्याबरोबर ते काढायला लागलं, वापरू शकतो मिळतं. आता पुष्करमुळचा बॅन उठला आणि उपलेटवर आला, कारण लोकांनी व्यापाऱ्यांनी थोडा गोळ घातले, दोन्ही एकाच फॅमिलीतले आहे सारखेच दिसतात, त्यामुळे त्याच्यावरती गव्हर्नमेंटकडनं सध्या या स्पेसिसवर बॅन आहे. ही तिकडची शेती आहे उपलेटची, एवढं मोठ्या प्रमाणात त्याचं एवढं मोठं मोठं एक साधारण एक फुटाची पानं असतात तशी. बचनाग एक क्रिटिकली एंडेंजर स्पेसिस आहे. बचनाग हा चास्मिनटम एक स्पेसिस आहे जी ओरिजिनल आहे, रेकमेंडेड याची शेती केली जाते सबस्टिट्यूट, आणि याचे रिझल्टही चांगले आहेत आणि थोडं शेतकऱ्यांना परवडेल असं आहे. बचनाग पण डाबर कल्टिवेट करून वापरतं, आम्हीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून कल्टिवेट करून बचनाग घेतो आणि तो व्यापाऱ्यांना आपण पुण्यामध्ये विक्री करतो. याची
आणि विथ बिल विथ सर्टिफिकेट आपण देतो. पण हे महत्वाचं खूप मोठं औषध आहे, विषारी असलं तरी महत्वाचं औषध आहे. आणि तुमची त्रिमंत्री त्याशिवाय होणार नाही, सुशिक्षित होणार नाही. महावातला मोठा कंटेनमध्ये बसणार आहे. हे तिकडच्या शेतीचं काही फोटो आहे. अतिवीस मगाशी सरांनी सांगितलं की 11,000 रुपये किलोचा रेट आहे. रेट आहेच आहे, आत्ता 12,000 ते 11,000 रेंज आहे. अतिवीसमध्ये ओरिजिनल स्पेसिस जे आहे त्याचे छोटे कंद येतात. रायकोनिटर मीटर पाहिलं की बहुतांश वेळ मिळत नाही. हे आपण कल्टिवेट करून यावेळेला आत्ता दिली बऱ्याच ठिकाणी. त्याच्यामध्ये आपल्याकडे ग्रंथात नागर मोठा पर्याय नाही. आता अतिवीस 11,000 रुपये किलो आणि नागर मोठा 18 रुपये किलो, तर हा वापरायचा की नाही. गुणधर्मच साधर्म्य आहे, आपण वापरू शकतो. ग्रंथात दिलंय म्हणल्यावर वापरायला हरकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला मिळत नाही वापरा, तर हे बलतसत्त वापरण्यापेक्षा हे वापरलेले केवळ चांगले. हे अतिविषा म्हणून मिळणारे बाजारात वेगवेगळे प्रकार आहेत. याचा ॲक्वनिटमशी काही संबंध नाही, म्हणजे त्या फॅमिलीच्या जवळपास पण नाही. हे वेगळेच प्रकार येतात. किंवा आता हे जे वरचं सॉरी इथे त्याला अतिविष आग म्हणतात. आग आग म्हणून एक प्रकार मिळतो. हा याच्यापेक्षा थोडा समजा 12,000 रुपये किलो ते 5,000 मिळतं. म्हणजे अतिविष जेव्हा जमिनीतनं आपण काढतो त्याचा मधला जो काही एक पार्ट आहे त्याला ते कंद लागलेले असतात सगळे, 5-6 कंद मधला जो येतो तोही विकला जातो. पण त्याच्यात पण अल्कोलॉइड आहे, त्यामुळे तो भाग हा अतिविष आग नावाने मिळतो. पचन अतिविषचा सबस्टिट्यूट म्हणून ते फॉर्म्युलेमध्ये वापरतात. कारण जेवढे तुम्ही कॉस्टली औषध वापराल तेवढे तुमचे रेट वाढणार आहेत. मग तुम्ही समजा शेटधरण चूर्ण आहे तर तुम्ही काय 25,000 रुपये किलोने विकायचं कसं विकायचं? पेशंटला द्यायचे किती, पेशंटकडनं पैसे किती घ्यायचे? त्यामुळे हे होऊ शकत नाही, याला काहीतरी पर्याय पाहिजे. तर अशा रीतीने थोडं मार्केटमध्ये 4-5 सॅम्पल आहेत. म्हणजे नावं मलाही कळलेली नाही आहे, हे फक्त आग माहिती आहे, हे बाकी मलाही नाही माहिती. हे नेपाळी अतिवीस चालू नंबर 2 नंबर 3 असे मिळतात. चालू बिलो नावं दिली की ते सांगायचं वेगळं नाही, असंच असतं ना. म्हणजे मुंबईच्या दुकानात तुम्ही गेलात ना, मग त्याला विचारायचं बा हे काय आहे, तो सांगतो हे चालूवाला नाही असं मला. म्हणजे पटोल पाहिजे तर चालू पाहिजे का ओरिजिनल पाहिजे? पटोल ओरिजिनल मिळतच नाही. ते मग अशी सांगितलं जसं पटोलचं कार्ल वापरतात. तर ट्रायकोसेंथस कुकुमेरी नाही स्पेसिस आहे. आम्ही एक ट्रायल बेसिसवर एक थोडी 5-50 झाडं लावून बघितली शेडनेटमध्ये, ती चांगली येतात. पण पंचांग जेव्हा काढतो सगळं ते एवढं मोठ्या सगळ्या वेलींचं काढल्यानंतर ते अगदी 1/2 किलो झालं वाळल्यानंतर. म्हणजे आपण कडूपडवळ्याची वेल जरी काढले तरी त्याचा खूप साईज कमी होतं वाळल्यानंतर, कारण वजन पाण्यात त्याच्या स्वरूपात निघून जातं. हे थोडं परवडेबल नाही आहे, पण भविष्यामध्ये एक वेगळा पर्याय शेतकऱ्यांना की आम्ही आमचं प्रॉडक्ट आहे हे ओरिजिनल आहे, 300 रुपये किलो आम्ही देणार घेणार का असं जे जेन्युईन करणार आहे ते घेतात. फक्त हे बॉन्डिंग पाहिजे की तुम्ही घेणार आम्ही करणार, तुम्ही घ्या रेट द्या फिक्स आणि ॲडव्हान्स घ्या व्यवस्थित करा. फक्त शेतकऱ्यांकडनंच ॲडव्हान्स घेतला चालली अशी परिस्थिती की तुम्ही लागवड करा, 50,000 जमा करा, शेतावरी लावा, आम्ही 2 वर्षाने तुमच्याकडे येऊ आणि मग तुमच्याकडनं घेऊन जाऊ. आता कोण येतं आणि कोण जाते कोरपडच्या वेळेला सगळ्यांना अनुभव घेतले, त्यामुळे असे जर मेसेज करत असतील तर थोडी काळजी घ्या की तुम्ही शेतकऱ्यांना जेव्हा डिपॉझिट मागितलं जातं की 50,000 रुपये आता भरायचे, रोपांची कॉस्ट तुम्ही बेअर करायची आणि ही कॉस्ट बेअर केल्यानंतर परत लागवडीनंतर 2 वर्षाने तुमचं जे वजन भरेल. मुळात जे काही आकडे दिलेत ना, आता काल आपला मेसेज चालू झाल्यानंतर बरेच मेसेज आले त्याच्यावर चालू झाले की शेतावरीचे 8 रुपयाला एक रोप, एवढं उत्पन्न 5-6 लाख रुपये एकरी उत्पन्न, शेतावरील 5-6 लाख रुपये मिळत नाही. हे तुमचा आकडा फक्त हजारात काही लाखात 1,70,000-50,000 एवढा मिळतो, त्याच्यावर होत नाही. 12,000 रोपं एकरी लावायला देतात आणि 12,000 रोपं लावल्यानंतर त्या 12,000 रोपांमधनं 5 किलोच्यावर एकाचा गड्डा निघत नाही. वाढल्यानंतर 20% शेतावरी निघणार वाढलेली. म्हणजे तुमची 1 किलो शेतावरी निघणार 5 किलोची, 12,000ची किती झाली तुमची 12,000 झाडांची, बरोबर ना? त्याच्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन केलं मार्केटला 160 रुपये रेट चालू आहे, 350 कसं कोट करतात? कुणीच घेऊ शकत नाही. म्हणजे मी लागवड करूनही मला परवडत नाही, 300 रुपये किलोने मला घ्यायला कारखान्यात परवडत नाही. त्यामुळे त्या भूलतापाला बळी पडू नका. सरांनी मग अशी सांगितलं तसं शेतकऱ्यांकडनं डिपॉझिट ज्यावेळेस मागितलं जातं तुम्ही आधी पैसे भरा मग तुम्हाला हे मिळेल, रोपं भरत तुम्ही विकत घ्या, हे गोष्टीला थोडंसं टाळा. हे त्यातलं मला सांगायचं प्रोडक्ट आहे. वावडिंगाची एक मोठी कॉन्ट्रॉवर्सी, आपण सगळ्यांना बाळण शेपा वावडिंग नावाने सगळ्यांना माहिती असेल आणि आपण वावडिंग आयुर्वेदामध्ये कृमिग्न म्हणून मुबलक वापरतो, म्हणजे प्रत्येक वैद्याच्या हातातलं औषध आहे. पण आज अशी परिस्थिती, वावडिंगाचं किती जणांनी झाड बघितलं हे माहिती आहे? म्हणजे वावडिंग तुम्ही ओरिजिनल प्लांट बघितलेलं आहे, एक तरी हात वर येईल आहे कोणी? नाही आहे. तर वावडिंग एम्बिलियर राईस जी स्पेसिस आहे ना, ही स्पेसिस मुळात वेस्टर्न घाटामध्ये आपल्याकडे नाहीच आहे. महाराष्ट्रात कर्नाटक साईडला थोडीफार आहे आणि आम्ही नागपूर साईडला थोडेफार काही झाडं लोकेट केले. कर्नाटकमध्ये आहेत आंबोली किंवा त्याच्या बाहेरच्या परिसरामध्ये दांडेली परिसरामध्ये. इंडिनियर राईस ही स्पेसिस मुळात नामशेष झालेली आहे, ही क्रिटिकली एंडेंजर्ड स्पेसिस आहे.
हे वावडिंग बाजारात मिळत नाही, तरीही वावडिंग टनाटनात बाजारात अवेलेबल आहे. मग काय असेल, म्हणजे तुम्हाला 20 टनाच्या कंटेनरचे ऑर्डर एक्सपोर्ट होते, अप्रूव्ह होते, लॅबमध्ये अप्रूव्ह होते, तरी जाते की कुठनं जाते. तर वेस्टर्न घाटामध्ये आपल्याकडे एम्बेलिया रोबस्टा याच्याच दुसरा जुळा गहू म्हणता येईल असे वावडिंग सापडतं. हे स्कॅन्टी श्रब आहे, म्हणजे असं झालकट आहे, खाली त्याचे शेंडे येतात आणि शेंड्याला पुढे पुढे येतात. आणि हे जे आहे ते श्रबी आहे, म्हणजे लिटरली हार्ड श्रब आहे. आणि त्याच्या प्रत्येक ऍक्झिलमध्ये पानाच्या एकाच्यात एक पुरा येतो. ते फॅमिली सेम आहे, जिनस पण सेम आहे, फक्त प्लांट वेगळे. याच्यात सुद्धा एम्बिलियन कंटेंट बऱ्यापैकी आहे, म्हणून हे वापरलं जातं ॲज अ अल्टरनेटिव्ह. एम्बिलिया रोबस्टा मिसा इंडिका म्हणून सेम प्लांट आहे, म्हणजे हे आणि हे शेजारी ठेवले तर फरक कळणार नाही. हे प्लांट वेगळं आहे मिसा इंडिका, पण त्याच्यात एम्बिलिन अजिबात नाही, म्हणजे त्याच्या क्रोमिंगला प्रॉपर्टीज नाही. मध्यंतरी जेव्हा वावडी 3500-3000 रुपये किलोपर्यंत गेलं, तेव्हा पाकिस्तानमधनं अजूनही काहीतरी आलं वेगळं, की ज्याचा याच्याशी काहीच संदर्भ संबंधच नाही, ते पण विकलं गेलं आणि आपल्याकडे वापरलं गेलं. त्यामुळे हे थोडं क्रिटिकल इश्यू आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात एका मुलीचं याच्यावर काम चाललं आहे, टिश्यू कल्चरनी डेव्हलप करतायत, पण हे जेव्हा फील्डमध्ये लावले जातं ते जगत नाही झाडं. त्यामुळे सध्याला ह्या अल्टरनेटिव्हवरती राहायला लागेल. याची शेती करता येऊ शकते, कोकणातला एक खूप मोठा अल्टरनेटिव्ह आहे. कारण कोकणात काय करतात, वावडी काढताना झाड पूर्ण तोडतात, पेपरवर टाकायचं, वाढलं की फळं कळतात आणि मग ती फळं वापरायची. म्हणजे तुम्ही आपण झाडाचं लाईफ 2 वर्षाची वाढ आपण तोडतो, त्याच्याऐवजी सस्टेनेबल हार्वेस्टिंगचे प्रकार काही मेथड डेव्हलप केल्या, त्याची लागवडीला खूप मोठा चान्स आहे कोकणामध्ये. आणि वावडींचे रेट थोडेसे मग खाली येतील. नागकेशर आहे, आता आपल्याकडे नागकेशर म्हणलं की मसाल्याचं नागकेशर, किंवा दुकानात आयुर्वेदाच्या दुकानात जे मसाल्याचं विकलं जातं सरसकट, त्या नागकेशरचा आणि आपल्या आयुर्वेदात वापरणाऱ्या नागकेशरचा अर्थार्थी काही संबंध आहे. म्हणजे जर तुम्ही मूळव्याधीमध्ये काहीचमध्ये जर ब्लिडिंग थांबण्यासाठी वापरत असाल किंवा पुष्पलोकमध्ये वापरत असाल, तर त्या नागकेशरने वाढेलच, पण थांबणार नाही. त्यामुळे नागकेशर जो येतो मेसवा फेरिया जे स्पेसिस आहे, याचं केशर पाहिजे आपले. आणि आत्ता जी एक महिन्याभरातली घटना अशी आहे की याला मागच्या वर्षीपर्यंत कोणी विचारत नव्हतं, म्हणजे रेट एवढे नव्हते. आत्ता 3000 रुपये किलोने जे नुसती वाढलेली फुलं सुद्धा नाही मिळत, केशर तर अजून लाग. त्यामुळे तुमच्यापर्यंत हे वेगळंच येणार, याची केशर येणार. हे सर अल्टरनेट आहे. उंडिणीचं एक झाड असतं आणि सुरंगी म्हणतात, सुरंगीचे झाडं माहिती असतील, ते सेम एकाच फॅमिलीतले, त्याचे त्याला पण असं पुंजक्यासारखे केशर येतात, ते काढून याला सबस्टिट्यूट नाही, एक अल्टरनेट म्हणून वापर. कारण याच्यामध्ये ते गुणधर्म नाही आहे, रक्तस्तंभनाचे गुणधर्म फक्त याच्यात आहे. आणि मसाल्याचं याच्या अजून वेगळंच आहे, तो पाहत वेगळाच आहे. आता सध्याला कोकणामध्ये काही झाडं आहेत, तुम्ही दापोलीला कधी गेलात, दापोलीच्या पंपाच्या गल्लीत जर शिरलात तर तिथे 4-5 झाडं फक्त तुम्हाला आता बघायला मिळतील काही ठिकाणी, किंवा कोकणातल्या कोकणस्थ लोकांनी काही जपून ठेवलेली असतील बागांसाठी काही झाडं असतील, तर तेवढी बघायला मिळतील. अदरवाईज नागकेशर हे बघायला मिळत नाही. वेस्टर्न घाटाचं प्लांट आहे, आपल्याकडे मेबी माहिती येईल, पण त्याला फळं किंवा फुलं किती येतील माहिती नाही. केशरमध्ये आपल्याकडे मध्ये मेसेज येतो ना, केशरची लागवड करा आणि ते करडेची जात आहे, की अमेरिकन करडई जी येते ना ती आहे. केशरचा हा पर्याय होऊ शकत नाही. केशर जे आहे हे काश्मीर किंवा बाहेर येतं, इम्पोर्ट होतं, तर ते केशर हे लिलियसी फॅमिलीतलं आहे. आपण करडई वापरतो, करडईचे जे केशर आहे त्याचा पण रंग निघतो, तो वापरला जातो, फूडमध्ये वापरला जातो, तो त्याचा अडल्टरेंट आहे. आणि याचा एक मोठा किस्सा, जेव्हा मी 92-93 एक मशीन आणायला गेलं गेलो होतो पंजाबला अमृतसरला, तर तिथे त्या सज्जा सरदारजीकडे गेलो, त्याच्याकडे ते मशीन जेव्हा मी घेतलं, त्याच्याकडे बरीच मशिनरी खाली तयार करून ठेवली तुम्ही रेडिओ टू डिस्पॅच अशी. त्याने विचारलं हे काय, तर तो म्हणला ठेव. म्हणून त्याने टेबलावर बसला, त्याने कागद ठेवला आणि असं एका पिशवीतनं पुचकावर केशर काढले, असं असे असे टाकले. तर ते टाकल्यानंतर ते उडायला लागले. त्याला म्हणला अरे केशर उडते तू असं काय करतो, तो म्हणला हसायला लागला, घबरावा म्हणून मला इकडे या म्हणला. मग त्याने मशीन दाखवलं मला, म्हणलं ये बनाने का ये मशीन. 16,000 रुपये किमतीला केशर बनवायचं मशीन तो सरदारजी विकत होता, म्हणजे ती त्यांची लोकॅलिटी होती, मशीन विकत होते. आणि ते केशर ॲज अ अडल्टरंट, म्हणजे भेसळ म्हणून आपल्या केशरमध्ये मिक्स केलं जातं. आज केशरची कॉस्ट आहे 1.5-2 लाख रुपये किलो, 3-3.5 लाखापर्यंत जातं. त्यात एक 100 ग्रॅम टाकल्यानंतर किती झाले, 15-16 हजार रुपये झाले. मग ते बनवायचं कसं, तर रेसिपी सगळं सगळं देतात, पतंगाचा कागद, मग ते साखरेचा पाक, कलर विलर सगळं. हे जर होत असेल तर आपण काय म्हणून घेणार, म्हणजे बाजारातल्या सॅम्पलमध्ये सुद्धा तुम्हाला केशरचं, कागदाचं केशर आपण वापरतो फूडमध्ये, खिरीमध्ये वगैरे घालतो, ते आहे आपल्याला माहिती नसतं आपण वापरलं जातो. त्याची सिम्पल टेस्ट आहे, केशर तुम्ही क्रॉस सेक्शन घेतला की नळी दिसते, पूर्ण कुंबळी दिसते, ती दिसायला पाहिजे. ती जेव्हा दिसत नाही, लाईन दिसते साधी, तो कागद समजा जाईल, पण कागदाला येऊ शकत नाही, हे तिथे पसतात, पण कलर सुटतो, सगळं सुटतो. आणि असं केशर वापरलं जातं आणि याच्यात बऱ्याचदा याची भेसळ होते करडईच्या फुलांची,
आणि बाजारामध्ये करड्याचे शेती करा एवढे कमवा 60,000 रुपये किलो, केशर पतंजली घेईल अमुक घेईल, आता ते बंद झालं बहुतेक, थोड्या दिवसापासून आता त्याचा व्हॉट्सअप मेसेज येत नाही कारण आता कोणी करत नाही. एक मगाशी साईडली इकॉनॉमी त्याच्या मागची जी आहे ही केवळ पैसा हीच एक इकॉनॉमी आहे की व्यापारी लोकांना त्याच्यातनं 4 पैसे मिळावेत, माल सप्लाय केला जावा आणि माझं पोट भरावं, तुमचंही काम चालू राहावं, तुम्ही पेशंटला जर तुम्ही तुमचं पोट भरा आणि आमचं पोट भरा. केशरमधलं मागे सांगितलं की 95,000 ते 3,500 रुपये किलो तुम्ही हे 200 रुपये किलोचा साधा कागद जरी टाकला 10% ते 20 रुपये तुमची कॉस्ट होते फक्त कागदाची, बरोबर, आणि तुमचं कमवता किती तुम्ही याच्या 10% कमवता कागदाचे, बरोबर. मर्क्युरीमध्ये सेम आहे, 8,000 रुपये किलोच्या पाऱ्यामध्ये 200 रुपये किलोचं नाग टाकलं तरी तुम्ही या 8,000 रुपये किलोच्या हिशोबाने याचे पैसे होतात. ही इकॉनॉमी आहे याच्या मागची खूप मोठी. नाग केशर, सर्पगंधा, गुगुळ आहे, सफेद मुसळी आहे, या सगळ्या या केवळ या पैशांच्या आकड्यांमुळे भेसळ होते किंवा अवेलेबिलिटी नसते. तर अशा याच्यामध्ये ओरिजिनल आणि त्याचा अल्टरनेटिव्ह अडल्ट्रन हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, याच्यात सहजासहजी कळणार नाही. तर हा भाग तुम्हाला रिअल फेक काय आहे त्यामुळे एक तुम्ही चांगलंच निवडा, निवडायचं असेल तर हे ओरिजिनलच निवडा आणि डोळसपणे प्रॅक्टिस करा, चांगले औषधं घ्या, पेशंटला चांगले द्या, कारण पेशंटकडनं पैसे घेतो, औषधं बनवतो आपण पैसे घेतो, सर्व्हिस देतो म्हणजे असा अर्थ नाही की आपण काही द्यावं. चांगली औषधं वापरली तर त्याचे रिझल्ट नक्की चांगले येणार आहेत, पेशंटला बरं व्हायला मदत होणार आहे. आपण पैसे घेतो म्हणल्यानंतर आपली जबाबदारी आहे. त्याच्यातनं थोडाफार एक वेगळा संदेश द्यायचा मी प्रयत्न केला, चांगल्या वनस्पती वापरण्याचा. आणि याच्यात पुढचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आपण एक शेती का करावी, कल्टिवेशन का करा, याच्यातनं तर तुम्हाला बऱ्यापैकी थोड्या काही गोष्टी क्लिअर झाल्या असतील, कदाचित कन्फ्युजन अजून वाढलं असेल मे बी, पण ते तुम्ही जसं वाचन किंवा अजून काही गोष्टी पुस्तकं बघाल तर कदाचित क्लिअर होईल. आणि तुम्ही विचाराल धाडसाने की बा हे तू काय देणार आहे मला, अनंत म्हणून कुठलं देतोस, तर तुम्ही मला गुरुजी देतो म्हणजे काय देतोस, बरोबर ना, हे विचारू शकता. ॲटलिस्ट तुम्ही व्यापाऱ्यांना विचारू शकता किंवा अखंड औषधं तरी आणाल की जी डोळ्यांनी बघून कळतील. हे खरी फॅक्ट अशी आहे की वैद्यांना आज वाढलेले वनस्पती एकवेळ ओळखता येतील, पण ओल्या वनस्पती शक्यतो अभ्यास केलेला असेल किंवा फिरला असेल तर ठीक आहे, म्हणजे परिस्थिती आहे बहुतांशी वैद्यांची, तर तुम्हाला जंगलात फिरण्याची गरज आहे, ओल्या वनस्पती बघण्याची गरज आहे. सरांनी मला सांगितलं असं की इकडे तुम्ही जर बॉटनिकल गार्डन टाईप जर जसं तुमचं आता टुरिझम आहे तर तुम्ही काही वनस्पती जर्म प्लाझम जरी तुम्ही केलं तरी माझ्याकडे 500 स्पीसीज आहे आणि हे मदर प्लांट आम्ही प्रिझर्व्ह केले, तुम्हाला बिया लागले का आम्ही देऊ, तुमच्याकडे जेव्हा नष्ट होईल तेव्हा माझ्याकडे झाड असेल. आज माझ्या कंपनीत रक्तचंदनाचं झाड आहे, वरुणाचं आहे, वरुण आम्ही कोकणातून आणून त्याचे कटिंग्स करून हे बियांपासून झालं नाही म्हणून वैतागून आम्ही काड्या लावून बघितलं तर त्या आल्या छान, म्हणून आम्ही तेव्हापासून कटिंग नाही करायला लागलो. त्याची झाडं आज नगरच्या गार्डनमध्ये मी दिलेलं वरुणाचं झाड आहे, नागपूरला आहे, माझ्या कंपनीत आहे, एकाचे 2, 2 ते 4 होत जातात आणि आपण कुठेतरी एक प्रिझर्व करतो की एक वनस्पती नामशेष होण्यापासून आपण वाचू. हा त्याच्या मागचा थोडासा उद्देश आहे. आता याच्या काही शंका असतील तुम्हाला याच्यात वेगळ्या तर आपण पुढच्या शेवटच्या सेशन नंतर आपण घेऊया आणि पुढचं लगेच स्टार्ट करायचं. मी आता ॲक्च्युली मधला थोडासा पार्ट आहे 15 मिनिटाचा आणि मग कल्टिवेशनचा तुमचा 12 नंतरचा जो विषय होता तो नंतर, लागवडीची गरज जी आहे ना तो आत्ता आहे, 5-10 मिनिटं 5 मिनिटं ब्रेक घेऊन मग चालू. ब्रेक म्हणजे आपण उठणार नाही आहे कोणी.